फक्त दोघच? डिस्कनेक्ट झाली सर्व मीटिंग. मी नाही काय केलं. आपोआप. हॅलो. हॅलो. हा मॅडम, कट का म्हण केलं? नाही, चुकून झालं असेल ते, नेटवर्क मुळे झालं असेल. जॉईन झाले होते ना लोक, आता होतील डबल अजून. झाले झाले फटाफट झाले. हॅलो. हा मॅडम बोला. हा सर, काय चालू आहे आपल्या एफपीओ मध्ये नवीन? नवीन आता सध्याच्याला आम्ही स्मार्ट मध्ये एक हळद प्रक्रिया युनिट टाकलेलं आहे. हा त्याच्या मंजुरीसाठी झालंय सगळं काही, डॉक्युमेंटली काही तांत्रिक राहिले का ओके ओके. अनुदान पडायचं राहिले, ते झालं की मग ते खरेदी केले जाईल हळद प्रक्रिया युनिट. ओके. आणि आपलं कॉटन किती हार्वेस्टिंग झालेलं आहे, किती परसेंट? हार्वेस्टिंग जवळपास आता झाल्यातच गणती आहे, 75-80% गेलेले आहे पहिले. 80% हार्वेस्ट झालेलं आहे हो. आणि वीस आणि टक्के बाकी आहे. हो. आणि हे जे 80% वेचणी झालेली आहे, यातलं किती कापूस शेतकऱ्यांनी विकला असेल? त्यामध्ये जवळपास 20 ते 25% ते 30% लोकांनी विकलाय. 20 ते 30% शेतकऱ्यांनी विकलंय. हो. आता काय रेट चालू आहे आपल्या इथे? रेट मध्ये 7,000 पर्यंत चालला आहे. 7,000 पर्यंत आहे. 6,900, 7,000. आणि सुपर क्वालिटीचं? होतच 7+ पर्यंत जास्तीत जास्त जास्त. 7+. ओके. आणि सीडचे रेट सांगू शकाल का आपण, काय चालू आहेत ते? सीड मध्ये कापसाचे सीडचे का? हाँ. त्याच्यामध्ये 850 पर्यंत बॅग होती, 830, ओके. 830, 800, 850. हाँ 800 पासून 850 पर्यंत. ओके. आपलं आणि एफपीओ. या वर्षीचे रेट आता नवीन येतील पुढच्या वर्षी 24 चे. हाँ. आपलं एफपीओ मधून काही खरेदी विक्री चालू आहे कापसाची? कसं आहे प्लॅनिंग आपलं? आहे ना, आम्ही खरेदी याची राहते, कॉटनची राहते, सोयाबीनची राहते. आणि आता सध्याच्याला काय थोडं ब्रेकअप झालाय समजा, लई काय असं मार्केटला माल येत नाही सध्याच्याला. कापसाचं थोडं कापसाचं उचललंय. जॉईन करा बरं. ओके. म्हणजे ही जे कापूस तुम्ही बोललात 80%, हा शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी साठवून ठेवलेला आहे का आपल्या एफपीओच्या ऑफिस मध्ये आहे? एफपीओच्या ऑफिस मध्ये नाही मॅडम, ते ज्यांच्या त्यांच्या घरी आहे. घरी नाही. आपल्या एफपीओच्या अंडर आहे का काही कापूस घेतलेला आहे का आपण ह्या वर्षी? नाही, आपल्या एफपीओ कडे खरेदी केलेलं आहे. ओके. तो किती आहे? एकत्रित, हाँ एकत्रित काही कापसामध्ये करता येत नाही, कारण त्याची सिक्युरिटी सुरक्षा येते, हा ते पण आहे. शेतकऱ्याला मोकळं करावं लागतं त्याचं त्याचं पेमेंट देऊन. हो बरोबर. आणि सोयाबीनचं कसं चालू आहे आपल्या इथे?
सोयाबीन सध्याच्याला काय मार्केटला काय आवक नाही. 2 वर्षापासून काही बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन ठेवलंय. गेली वर्षी पण ना? चांगल्या प्रकारे त्याचा शेतकऱ्याचा समजा त्याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर भाव वाढला अशा होती. पण या वर्षीचं प्लस काही 10 टक्के, गेल्या वर्षीचं प्लस शेतकरी पुन्हा मायनस मध्येच आहे. 5 प्लस पण सोयाबीनची रेट काय सध्याच्याला गेली नाही तर. ओके. आणि त्यातल्या त्यात त्याचं ऍव्हरेज पण असते कमी, आणि उत्पादन रेट बी कमी झाला आणि उत्पादन पण कमी झालंय सोयाबीनचं. त्यामुळं कसं आहे या वर्षी थोडं काय उत्पन्नामध्ये तेवढं काय विशेष हे नाही शेतकऱ्याच्या, ओके. वेगळे पण काही नाही समजा या वर्षी जास्तीचं. आपल्या इकडची परिस्थिती बघितली समजा आमच्या एरियामध्ये. नाही, आता हा जो प्रश्न आहे आपल्या समोर की कापसाचं काय करावं किंवा एक योग्य रस्ता कसा मिळेल एफपीओला, तर त्या बाबतीतच आहे आपलं हे आजचं वेबिनार. आपले काही सर आणि मॅडम जॉईंट जॉईंट तर आहेत, त्यांची परमिशन असेल तर आपण स्टार्ट करूया. हो दीक्षा मॅम, दक्षा मॅम, मॅडम आहेत त्या, नाही आहेत त्याच्यावर हाँ पण ते. म्यूट आहे. हम्म, अशोक सर नमस्कार. बोला आपल्या मॅडम. इथे आज कसं मिळेल काय आहे कापसाची कंडिशन आता? तेच आपण काल बोललो तेच. समजा 7 च्या आतच आहे, सातच्या आतच आहेत का भाव? 10 हजाराच्या आतच आहे. 66 पासून ते 7 पर्यंत. ओके. पाहू आता काही भाव वाढ तुमच्याकडून होत असेल ना गठाणी म्हणून. नाही हो, आपण आता आपल्या आपला आजचं वेबिनार त्याच विषयावरती आहे, हा जेणेकरून एफपीओ ला कसा फायदा होईल आणि भविष्यात एफपीओ कसं प्रगती करू शकतं. एक बरोबर. चांगला म्हणजे काय म्हणतात, योजना नाही म्हणता येणार, एक चांगला रस्ता हा एफपीओ समोर आम्ही आणत आहोत. चालते. करूच आपण लवकर चालू. हो, दक्षा मॅम, आवाज आ रही है मेरी? हॅलो हॅलो. हाँ सर, एक 2 मिनिटं मॅडमला फोनच करते मी, तुम्ही त्याच्यामध्ये आवाज. दुसरे पण आपले काही फार्मर आहेत, ते चांगले चांगले फार्मर आहेत मध्ये काही कंपनी डायरेक्टर भी आहे दुसरे. हो, आपले दिसत आहेत मला, इथे जॉईंट आहेत. हो. हो दिसत आहेत मला, बस आपण मॅडमच जॉईंट व्हायची वाट बघतो. मॅडम जॉईंट आहेत पण त्यांच्या आवाजाचा काही नेटवर्क इश्यू वगैरे असेल, मी फोनच करते त्यांना. सध्या दोन असं मिनिट आपल्या ह्याच्यातून सध्या मार्केटचे रेट काय चालू आहे समजा, एक तुमच्या तिकडे लेवलवर समजा माहिती. सर, आता फ्रँकली सांगायचं तर मनीष सर जॉईंट होतील आपल्या सोबत,
माझ्यापेक्षा मनीषा जास्त चांग हो मनीष सर पण ह्या वेबिनार मध्ये जॉईन होत आहेत. बरं हाँ, एका मीटिंग मध्ये आहेत सर. मी त्यांची ती मीटिंग संपली का ते आपल्याला जॉईन करणारच आहेत. बरं माझ्यापेक्षा अधिक चांगलं सर तुम्हाला सांगू शकते. रक्षा जानी मॅडमचा एकदा कार्यक्रम घेतला होता आपण गंगाखेडला, हो का? हो ओके. कुठे 2-4 वर्ष झाले जवळपास, घेतला होता? आपण गंगाखेडला घेतला होता, गंगाखेडला ओके. कापसा बद्दलची जोखीम व्यवस्थापन. हो, जोखीम व्यवस्थापन त्याच विषयी आहे आपलं वेबिनार. हो ठीक आहे, बस मी 1-2 मिनिटं द्या, मॅडमशी फोनवर बोलून घेते. चांगला कार्यक्रम आहे, MCX मोठा आहे ना, मोठी संस्था आहे ना MCX. हो. दक्षा मॅम, हॅलो. हेलो, नमस्कार. हाँ, नमस्कार मैम. नमस्कार. आप ओके, आप मैं दक्षा स्टार्ट. जानी, एमसीएक्स प्रोडक्ट मैनेजर. जी, हम इवेंट चालू करते हैं. ये हाँ मैडम, ये बैकअप में मेरा फेस आ सकता है क्या? ठीक फेस यहाँ पे आपका है, वीडियो स्टार्ट कीजिए ना मैम. मैंने वीडियो स्टार्ट किया है मैडम हाँ अभी, और रिकॉर्डिंग कर रहे हैं ना आप? हाँ हाँ स्क्रीनशॉट निकाला है मैम. हाँ, ये अभी मैं बैठी हूँ ऑफिस में, दिख रहा है ना? तो ये स्क्रीनशॉट के साथ में, बैकड्रॉप के साथ स्क्रीनशॉट ले लो ना मैडम. हाँ मैम. तो अभी हम स्टार्ट कर सकते हैं? ओके हो आप? हाँ, मैं ओके हूँ, स्क्रीनशॉट ले लीजिए आप. हाँ, मैं ले रही हूँ. नमस्कार. नमस्कार, मैं शीतल करपे कॉटन गुरु परिवार की तरफ से आज के वेबिनार में आप सभी का स्वागत करती हूँ. आज हमारे साथ जुड़े हुए हैं अजंता एफपीओ के सभी डायरेक्टर्स और किसान भाई. आज के वेबिनार के शुरुआत में हम जानेंगे कि जोखिम व्यवस्थापन कैसे करते हैं. एमसीएक्स में से जुड़ी हुई दक्षा मैम हमारे साथ में है, और आगे के टप्पे में हमारे साथ रहेंगे पुरुषोत्तम जी शर्मा, ये कृषि तज्ञ है. और अंत में हमारे साथ जुड़ेंगे कॉटन गुरु के प्रमुख मनीष दागा सर. तो वेबिनार की शुरुआत करते हुए मैं आमंत्रित करना चाहती हूँ एमसीएक्स से जुड़ी हुई दक्षा मैम इनको, जो एफपीओ को जोखिम व्यवस्थापन कैसे करे और एफपीओ फ्यूचर में जाके अच्छा प्रगति कैसे कर सके, इसके बारे में हमें मार्गदर्शन करेगी. ओवर टू यू मैम. मैम, स्लाइड शो हो रहा है आपको? हेलो. हेलो. हाँ हाँ मैम, स्लाइड शो हो रहा है. अच्छा, हाँ, हिंदी बोलना है ना? हाँ, हिंदी बोलिए, ओके आपका ओके. जैसा कंफर्टेबल हो मैम, कोई इशू हाँ, नहीं. नमस्कार नमस्कार सब खेड़ूत मित्रों को. अभी हिंदी जैसे कि मराठी दोनों आप चलेगी मैडम. ओके ओके. अच्छा, तो अपन ये कार्यक्रम है कॉटन एंड कापूस साठी अवेयरनेस प्रोग्राम की. आपण शेतकरी आहे, शेती करते, बरोबर आहे. परंतु आपल्याला कापूसचा भाव जे हमी भावचे पण खाली भेटते, त्यासाठी आपण काय करायचे, आपले कापूसचे मूल्यवर्धन करून, आपण गांठ आणि कॉटनची गांठ आणि सरकीचा व्यापार पण जसं जिनर करते तसं आपण करू शकतो, बरोबर. आपण ते तिचे विषयीची आपण चर्चा करणार, ते विषयीची आपण चर्चा करणार की आपले शेतकरी बंधू कसे एक्सचेंज बरोबर जोडून आपले स्वतःचे कापूसची गाठ पण बनवू शकते, आणि ते काय बोलते सरकीच्या दोन व्यापार जे आपले विनर करते ते दोन व्यापार आपण पण करू शकते, बरोबर आहे.
आपण ये कार्यक्रम चालू करते. आणि जसं शेअर मार्केट आपल्याला माहिती आहे, शेअर मार्केट मध्ये कंपनीचा शेअर घेते आणि विक्री करते ना, तसं या कमोडिटी मार्केट मध्ये एमसीएफ मध्ये सोना चांदी मेटल्स एनर्जी प्रोडक्ट होते आहे, तसेच पोषण गटांचा पण व्यापार होऊ शकतो. ठीक आहे, तो नेक्स्ट स्लाइड मॅडम, नेक्स्ट स्लाइड. आपण कापूस आपले विक्रीसाठी आपण जवळची एपीएमसी मंडळी मध्ये जाते आणि आपण ते दिवसच्या ऑक्शनचा जे भाव असेल ते भाव आपण करून विक्री करून येते. पण आता हे कार्यक्रम नंतर आपल्याला माहिती पडणार की आपल्याला गांठ कवा बांधायची, मीन्स आपले कापूसची विक्री करायची आहे, तो भाव कोणत्या कवा विक्री करायची आहे, कोणते भाव मध्ये करायची आहे, संग्रह करायचा आहे की नाही, ते आपण आपले कापूसचा व्यापार करायचे. आता आपण ऑप्शन मध्ये जे भाव भेटते ते भाव घेते, पण आता आपण बार्गेन करायचा की कॉटनची गाठचा भाव वाढला आणि कपास सरकीचा भाव वाढला तर तिच्या मूळ ते कृषीमध्ये कपास मधून ते दोन प्रॉडक्ट होते, ते दोन प्रॉडक्टच्या उत्पादन कापूस आपण बरोबर खरेदी करून करते. त्यासाठी आपल्याला जेव्हा जेव्हा कपास विक्री करायची आहे तर एमसीएक्स कॉटनच्या 1 किलोचा काय भाव आहे ते बघायच्या, सरकीचा काय आहे ते कॅल्क्युलेशन आपण आगळ बघूया. तो एक्सचेंज मध्ये नेक्स्ट स्लाइड, एक्सचेंज मध्ये हाजर मध्ये जे व्यापार होते ते आजची तारीख मध्ये पुढचे 2-4 महिन्याचे पण व्यापार आपण करू शकतो. हाजर मार्केट मध्ये आता मी काय विक्री केला आणि परत मला ऑटो आणि परत मी तिच्या विक्री केला आणि मला ते पैसा भेटतो, बरोबर आहे. पण आपला फ्युचर्स मार्केट मध्ये 10% मार्जिन भरून आपण आजच्या दिवस मध्ये पुढचे 3-4 महिन्याचे सुद्धा नक्की करू शकतो. आणि ते प्रक्रियामध्ये समग्र भारत मधून जेवढे जिनर स्पिनर आहे ते कार्य करते, ते मधून आपण पण जोडून ते कार्य करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. आणि एमसीएक्स मध्ये एक एमसीएक्स ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे, ते मध्ये बुलियन मेटल एनर्जी आणि कॉटन कपास आणि मेंथा एग्री मध्ये व्यापार असते आणि त्यासाठी ते भावचा इन्शुरन्स करू शकते. म्हणजे भाव खाली पडला की वर गेला आणि माझ्या व्यापार मध्ये नुकसान नाही होण्यासाठी ते प्राइस रिस्क मॅनेजमेंट म्हणजे भाव बरोबर जोखम ना आपल्याला मॅनेज करायचे गरज असते. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड. आणि एक्सचेंज मध्ये जे भाव असते ते एक्सचेंज इन्फ्रास्ट्रक्चर देते की ऑनलाइन ट्रेडिंग आहे, कॉन्ट्रॅक्टची डिझाईन मध्ये क्वालिटी काय असेल, ट्रेडिंग कसं करायचं, डिलिव्हरी कशी करायची आणि ते पेमेंटचे सेटलमेंट कसं होते, ते सगळं कार्य एक्सचेंज मध्ये ऑनलाइन मध्ये असते. ते मध्ये मॅन्युअल काय नाही असते, तुम्ही तुमच्या गावमध्ये शेतमध्ये बसून पण ते व्यापार फक्त आपले महाराष्ट्रच्या नाही भारतच्या नाही पण समग्र विश्व भाव बरोबर जोडून आपण आपण एक गाठचा पण व्यापार करू शकते. एक गाठचा भाव माहिती आहे तो आपण किती आणि तसंच आपण आपले कापूसचा व्यापार एक मंथ एक क्विंटलच्या पेक्षा तिच्या गुणाकार मध्ये तेवढा पण क्विंटलचा व्यापार आपण करू शकतो असं एक आहे. आणि ते भाव एक्सचेंज नाही ठरवते, एक्सचेंज कॉन्ट्रॅक्ट डिझाईन करते कशा रेग्युलेशन सेबीने अप्रूव्ह केलेले कॉन्ट्रॅक्ट बरोबर जोडून आपण करते. ते नुकसान असेल आपले शेतकरी असेल, जिनर असेल,
डिव्हिजन असेल, मल्टीनॅशनल असेल, एक्सपोर्टर असेल किंवा कॉर्पोरेट असेल, ते सगळ्यासाठी रूल रेग्युलेशन सगळं डिफाईन केलेलं आहे आणि ते सगळ्यांना लागू पडतं. कारण की हे एक्सचेंज नॅशनल एक्सचेंज आहे आणि भारत सरकार मान्यता लायसन्स वाला एक्सचेंज आहे. आणि ते भाव असेल तो आपली इम्पोर्ट एक्सपोर्टची पॉलिसी काय आहे, क्रॉप काय आहे, पुढच्या वर्षी शिल्लक किती बाकी आहे कापूस, आणि वैश्विक बाजारमध्ये अमेरिकामध्ये काय व्यापार असते, कुठे प्रोडक्शन कन्झम्पशन काय आहे, किती शिल्लक आहे, तसंच चायना. कारण की वैश्विक मार्केटमध्ये 70% जे पण आपले उत्पादन कामकाज आहे, कापूस आपण उगवते शेतकरी आणि तिची गाठ बनते, तिच्या वैश्विक बाजारमध्ये व्यापार असतो. कापूसचा व्यापार फक्त आणि फक्त आपण जिकडे बसते तिकडे 12-15-20 किलोमीटरची मंडीच्या ऑप्शनचा भाव, मिडल मॅनचा भाव, वैश्विक बाजारमध्ये अमेरिका चायना भारतचे वेगळे वेगळे एक्सचेंज मधील सगळे ट्रेड करून ते भाव डिराईव्ह असते. मार्केटच्या इन्फॉर्मेशन बघून ते भाव असते. म्हणजे कॉटनची गटांचा व्यापार वैश्विक बाजारचा व्यापार आहे आणि कापूसचा व्यापार आहे ते आपला डोमेस्टिक आहे. आणि ते मध्ये भाव त्या पण हमी भावचे वर पण वाढले, पण आपला मार्केट लहान आहे कापूसच्या मार्केट. आता तुम्हाला सांगेल की भाई तुम्ही गुजरातची कढीची मंडीमध्ये एपीएमसी मंडीमध्ये कापूस विक्री करेल आपले कापूस, तो तिकडे 500 की 2000 प्रति क्विंटल भाव आहे. म्हणजे भाव मोठा आहे, पण आपले आपण कापूस लूज मध्ये तयार करते आणि व्यापार पण लूज मध्ये करते, तर आपण आपले कापूस कढी अरे किंवा जालनामध्ये जास्ती भाव असेल कापूसचा, पण तिकडे पण नाही जाणार. कारण आपल्याला आपला 10-15-25-50 क्विंटलच्या विक्री करायची आहे, तो आपण आपली जवळ मंडीमध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट आपल्याला परवडेल. भारतची वेगळी वेगळी एपीएमसी मंडीमध्ये वेगळे वेगळे भाव असते कापूसचे, ते 10-15-25-50 रुपयाचे फरक मध्ये असते, पण आपल्याला आपली जवळची मंडीच्याच भाव मिळेलपेक्षा आपली कपासची आपण गठन बनवून करेल तो वैश्विक बाजारचा भाव मिळेल. कारण की व्यापार वैश्विक मार्केटचा असते आणि कॉन्ट्रॅक्टच्या क्वालिटी सगळं डिफाईन केलेलं आहे त्यासाठी. म्हणजे वैश्विक आणि भारतचे कॉटन मार्केटच्या जे पण ते शिल्लक किती आहे ते भाव नक्की करायचे फॅक्टर्स वेगळे वेगळे असते. नेक्स्ट नेक्स्ट स्लाइड. एमसीएक्स मध्ये कॉटन कपास आणि मेंथा ऑइल तीन प्रोडक्ट आहे, पण आज आपण कॉटन आणि कपासची वार्ता करेल. कपास मध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे, पण आपले ते मध्ये कपास मध्ये डिलिव्हरी शक्य नाही आहे. कारण वेगळं वेगळं बियाणं वेगळ्या पद्धतीने लावलेले कपास आणि त्यामध्ये आपण जे पण कापूसची मार्केटमध्ये घेते तर त्याची वेगळी भाव मिळते. आणि त्याच्यापेक्षा कॉटनमध्ये नेक्स्ट लाईन कॉटन मध्ये एक स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट आहे. क्वालिटी काय आहे तिथे खाली वर प्रीमियम आणि डिस्काउंट, नेक्स्ट लाईन खाली वर डिस्काउंट प्रीमियम असं, म्हणजे खरेदी आणि विक्री करते गटांची तुला क्वालिटीच्या पैसे भेटते आणि पेमेंटची गॅरंटी भेटते. नेक्स्ट लाईन नेक्स्ट नेक्स्ट लाईन आता जसं मी सांगितलं तो भाव कोण भरते, तो व्यापारी. ते आजचा व्यापार आहे, जसं मी जिनर आहे स्पीकर आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट कॉटनचा माझा व्यवसाय आहे, त्यासाठी समग्र भारतमध्ये सगळे 10% मार्जिन करून आजची तारीखमध्ये पुढचे महिन्याचे जानेवारी मार्च मे तसं कॉन्ट्रॅक्टच्या पोझिशन घेते आणि ते भाव तिथे लॉक करते खरेदी आणि विक्रीसाठी. आता एमसीएक्स मध्ये जे भाव दिसते ते आपण स्क्रीन मध्ये बघू शकते की राष्ट्रीय भाव आणि फ्युचरचे भाव 95% मीन्स 90% जास्ती आपले कोरिलेशन आहे. कोरिलेशन म्हणजे भाव राजकोट मंडीमध्ये हाजर मध्ये व्यापार असते ते समग्र व्यापारी भारत मध्ये करते, ते भाव आणि एमसीएक्सचे भाव आपण बघेल तो जवळजवळ नजीक मध्ये आहे. तसंच नेक्स्ट लाईन तसंच भारतच्या एमसीएक्सचा भाव आणि
इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज, अमेरिकाचा एक्सचेंज. नेक्स्ट स्लाइड. आता हे स्लाइड मध्ये आपण बघाल तर 2011 पासून आपल्याला एमसीएक्सच्या केसरी कलरच्या लाईनचा भाव आहे आणि ब्लू लाईन आहे ते अमेरिकाचा भाव आहे. तिकडे पण कॉटनचा व्यापार असते आणि ते तिचे भाव आहे. तर आपण बघू शकते की अमेरिकाच्या कॉटनचा भाव तिकडे जे व्यापारी जे भाव फ्युचर्स मध्ये करते तसंच जवळजवळ एकदमच नजीकचे भाव भारतचे कॉटनचे पण असते. म्हणजे सकाळ 9 ते 9:00 एमसीएक्सचे कॉटनचा व्यापार असते ते मध्ये सकाळी 9 ते 5 भारतचा भाव आणि ते मध्ये सकाळी 9 ते 12 चायना मध्ये कोण व्यापार असते सगळ्याला आपले वेबसाईट मध्ये तो आपले गुगल मध्ये माहिती भेटते की भाई चायना मध्ये कोणत्या भाव मध्ये आज व्यापार केला. तर आपले भारतचे व्यापारी ते भाव बघून एक्सचेंज मध्ये ते भाव कोट करते. तसंच संध्याकाळी 5 ते 9 आपले मार्केट चालू असते ऑनलाइन मार्केट. तेवढा अमेरिकामध्ये व्यापारीने काय भाव मध्ये सौदा पाडलेला आहे कॉटनच्या आजची तारीख मध्ये पुढचे दिवस. म्हणजे सांगायचं ते आहे की सकाळ 9 ते रात्री 9 पर्यंत भारतचा भाव चायनाचा भाव आणखी अमेरिकाचे कॉटन मार्केटचा भाव म्हणजे वैश्विक मार्केटमध्ये 70% उत्पादन 3 देश करते चायना अमेरिका भारत. ते भाव सगळे 108 देश जे कापूस पकवते आपले किसान शेतकरी कापूस पकवते गाठ बांधते ते व्यापार असते ते सगळे अमेरिका भारत आणि चायनाच्या भाव बघून आगळच्या पुढच्या तिथे प्लॅन करते व्यापारच्या गाठांच्या. आणि त्यासाठी आपण एमसीएक्सचे जे भाव शोध असेल ते फक्त भारतच्या भाव नाही पण अमेरिका चायनाच्या भाव पण आहे. म्हणजे मी पूर्वी सांगितलं तसं एमसीएक्स मध्ये जोडून की न जोडून जे भाव एमसीएक्सच्या स्क्रीन मध्ये दिसते गठांच्या ते वैश्विक मार्केटचा भाव आहे वैश्विक बेंचमार्कचा भाव आहे आणि ते महत्वाचे आहे. कारण की एक्सचेंजचा महत्वाचा रोल काय आहे की मार्केटला इंडस्ट्रीला एक भाव रेफरन्स भाव द्यायचे आजची तारीख भाव बदला की खाली पडला की वर गेला तसं रोजच्या रोज या प्रक्रिया चालते. आणि त्यासाठी मला माहिती पडेल की माझा व्यापार मी कसा करू शकतो त्याच्यासाठी असते. नेक्स्ट लाईन. आता भारतमध्ये जे कॉटन असते ते सकाळी 9 ते 9 आहे आणि ते मध्ये त्याचे शेअर मार्केट तुम्ही करलेला असेल तर त्यामध्ये टॅक्स असते ट्रान्झॅक्शन टॅक्स सिक्युरिटी टॅक्स असते. पण त्यासाठी एमसीएक्स मध्ये जे कॉटन कपास मध्ये व्यापार करते ते मध्ये टॅक्सचा स्ट्रक्चर आहे नाही. म्हणजे फी ऑफ कमोडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे आणि ते आपले क्रॉपची डिझाईन केली आहे क्वालिटी क्वांटिटी ते मध्ये भारतची क्वालिटी क्वांटिटी जे डिसाईड केलेली आहे ते 70% क्रॉप आहे आणि आपण सेबी बरोबर किती पोझिशन घेऊ शकते आणि मार्केट मोठा आहे 1 कोटी 1 लाख करोडपेक्षा मोठा आहे मार्केट. परंतु सेबीने आपल्याला 37,000 जवळजवळ व्हॅल्यूची आपल्याला परमिशन दिलेली आहे की भारतमध्ये भावची शोधची प्रक्रियामध्ये हेज करू शकते इन्शुरन्स करू शकते ट्रेड करू शकते एक्सचेंज बरोबर जोडून आणि डिलिव्हरी पण करू शकते. नेक्स्ट आता हे 2 पॅरामीटर आहे. नेक्स्ट स्लाइड. आता पुढचे एमसीएक्स मध्ये काम करायला साठी आपल्याला आज जे सेबीने परमिशन दिलेली आहे ते 48 कँडी म्हणजे 100 गांठच्या डिलिव्हरी आणि ट्रेडिंग अँड डिलिव्हरी करू शकते आणि 20 रुपयाची टीक आहे आणि 30 तारीखला ते कंपल्सरी डिलिव्हरी आहे आणि लास्ट 5 दिवस ते मध्ये आपला काय बोलतो स्टॅगर्ड म्हणजे लास्ट 5 दिवस तुम्ही गटांची खरेदी विक्री करू शकते आणि 30 तारीखच्या भाव मध्ये बाकी राहिलेले कॉन्ट्रॅक्ट सेटल असते. आणि एक्सचेंज मध्ये बाय मंथली कॉन्ट्रॅक्ट आहे ते स्क्रीन मध्ये तुम्ही बघू शकते. नोव्हेंबर नंतर ये जानेवारी 30 तारीखला संपेल नंतर मार्च आहे मे आहे तसं कॉन्ट्रॅक्ट आहे. सेबीने जो परमिशन दिलेली आहे ते प्रमाणे आपले ओपन इंटरेस्ट आहे. क्वालिटी मध्ये 29 एम एम तारची लंबाई
ते बेज आहे, तिथे खाली 28 मध्ये डिस्काउंट आहे आणि 27 नंतर आपण घेते नाही. तसंच आपले व्हाइटनेस कलर जो असते ते 75 बेज आहे आणि 75 खाली पांढरापणा कमीच झाला तो 1% डिस्काउंट आहे आणि 74 रेडिंग ते खाली 73 आला तो 1.5 ॲडिशनल डिस्काउंट, म्हणजे टोटल डिस्काउंट कलर मध्ये 2.5 आहे. आणि कचरा आपले कापूस काढते तेव्हा आपण शक्य तशी काळजी घेतली असेल तिथे मध्ये कचरा पत्ती सुका पत्री बाल काही नाही येणार तर गाठ पण चांगली होईल. तर 3% पर्यंत कचरा एक्सेप्टेड आहे, तिच्या वर गेला तो ते डिस्काउंट मध्ये जाते 4% पर्यंत 1:1 आणि तिथे खाली असतील तर आपण 8 प्रीमियम देते. तसंच आपले मायक्रोनेर असते मॉइश्चर आपल्या 9 बेज आहे पण 10 वर असेल तर आपण नाही घेत पण ऍव्हरेज 10 असेल तर डिस्काउंट मध्ये कॅटेगरी मध्ये आपल्याला ते माल ऍक्सेप्टेड होते. आणि तसंच आपली तारची जाड्या जी असते ते 3.7 4.6 आहे आणि तिच्या वर 3.7 3.5 च्या वर 3.7 4.6 च्या वर 4.9 झाला तर डिस्काउंट मध्ये क्वालिटी, म्हणजे मी डिपॉझिट केला आणि एक क्वालिटी सर्टिफिकेट एक्सचेंज दिला ते प्रमाणे प्रीमियम डिस्काउंट माझे इनव्हॉइस मध्ये मला जुनरला विक्री करते गटात तेव्हा ते हे सगळे पॅरामीटर्स ची आवश्यकता असते. पण मी तेजी मंदी करते की खालच्या भाव मध्ये खरेदी करते आणि वरच्या भाव मध्ये सेल करते, वरच्या भाव मध्ये सेल करून नंतर खालच्या भाव मध्ये खरेदी करेल, म्हणजे मी इंट्राडे की ट्रेडिंग करेल ना तो भावचा डिफरन्स मला भेटू शकते आणि त्यासाठी 10% मार्जिनच भरायचं आहे. आणि डिलिव्हरीच्या कार्यकर्ते तेवढ्यात पण आपण भाव लॉक करते पुढचे महिन्याचे तो आपल्याला भावचा इन्शुरन्स करते तेवढा पण 10% भरायचं आहे. पण डिलिव्हरीची प्रक्रियेमध्ये आपण जाते 30 तारीखला डिलिव्हरी असते तर 7 दिवस ते जवळजवळ आतमध्ये मला फुल अँड फायनल पेमेंट म्हणते आणि कॉन्ट्रॅक्ट सेटल असते, म्हणजे जे खरेदी करते तिला ते गाठच्या वेअरहाऊसच्या नावावर जाते आणि मी विक्री केलं तर मला पेमेंट मिळते. तसं एक जोगवाई एक्सचेंज ते सगळे मार्केट संपूर्ण भारतचे जेवढे पण नागरिक आहेत ते एक्सचेंज बरोबर जोडते तर सगळ्याला एकच रूल लागू पडते. नेक्स्ट टाइम तसंच कपासचा पण कॉन्ट्रॅक्ट एक्सचेंज मध्ये आहे तर कपास मध्ये 20 पॉइंटचा भाव दिसते भावची हार्दिक जसं कॉटन मध्ये 960 रुपयाची हार्दिक आहे भाव खाली पडते तो 60,000 खांदी आहे आणि एक खाली गेली तो 960 60,000 -960 भाव तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तसंच वर गेला तर 60,000 +960. तसंच कपास मधी 10% आहे तो 100 रुपयाची हार्दिक असतो आणि 20 किलो एक म्हणजे तो एक पीक जाते तर 100 रुपया म्हणजे 1500 + 100 असते आणि खाली गेला 1500 - म्हणजे 74 रुपया होतो. तसं भावचे वधगट असते. आता कॉटन आणि कपास तुम्ही जे सोड लावते कृषी खेत मध्ये ते कपास आहे आणि ते वेगळ्या वेगळ्या क्वालिटीच्या बियाण आणि पद्धती मधून करते तर सगळ्याच्या स्टँडर्डाइज नाही करू शकते कारण लॅबोरेटरी टेस्ट शक्य नाही आहे आणि आपण सगळं कपासचा व्यापार करतो ते लूजमध्ये करते पॅकिंग नाही असते त्यासाठी एक्सचेंजवर सुद्धा डिलिव्हरीच्या स्वरूप आपण देऊ शकते नाही परंतु हेजिंग आपण करू शकतो आणि जवळजवळ क्वालिटी कॉटनची आहे तेच कपासची आहे. नेक्स्ट म्हणजे कॉटनमध्ये तुम्ही डिलिव्हरी आपले कपासचे मूल्यवर्धन करून गाठ आणि सरकीचा व्यापार करू शकतो पण ते शक्य आहे. पण कपासमध्ये आपण फक्त आणि फक्त हेज करू शकते भावचा इन्शुरन्स करू शकते परंतु डिलिव्हरी शक्य आहे नाही. आता तुम्ही स्क्रीनवर जे बघते ते आपले एक्सचेंज मध्ये 2011 पासून जेवढी डिलिव्हरी केलेली आहे प्रत्येक सीझन मध्ये गटांची नंबर आहे ते मध्ये 4 लाख जवळजवळ गटांच्या 4 लाख गटांच्या आपल्या इकडे व्यापार झाला होता. 2018-19 मध्ये जास्तीत जास्त डिपॉझिट आणि डिलिव्हरी
इन्होंने केलेली आहे आणि मीनने खरीदलेली आहे व्यापारीने, ते 4 लाख गटाने. आजपर्यंत 35 लाख गटांच्या डिलिव्हरी ऍक्शन प्लॅटफॉर्मवर झालेल्या आहे. आता एक्सचेंज मध्ये कार्य करायलासाठी आपण जिनर आपण मी काय सांगितलंय आपल्या कपासचं मूल्यवर्धन करायचं आहे गांठ बांधून, तर जिनर काय करते ते आपल्याला करायला गरज आहे. आपण पण एक पाऊल पुढं येईल तेव्हा आपण पण व्यापारी होऊ शकतो. कपास आपला गठाण आपली आणि सरकी आपण आपल्या एक कपास मध्ये ही जिनर असेल तो गटांचा व्यापार करेल, सरकीचा करेल, ते ऑइल काढेल सरकीमधून आणि ऑइलचा पण व्यापार करू शकते आणि बाय प्रोडक्ट हलच्या पशु आहार मध्ये पण मी व्यापार करू शकते. परंतु आपण ते नाही करू, आपण जुनियर पेक्षा आपले कापूसचे स्वतः आपण मूल्यवर्धन करेल, आपले एफपीओ की मंडळी असतील शेती उत्पादन मंडळी बरोबर जोडून आपण हे कार्य करेल तर आपलेच कपासचं मूल्यवर्धन करेल तर आपण पण व्यापारी होऊ शकतो. जसं जुनियर करते तसं आपण गांठच्या आणि सरकीच्या दोन व्यापार तो करून आपले आपण व्यापारी होऊ शकते, आपण समृद्ध होऊ शकते. आपली आय जसं आपले प्रधानमंत्री सांगते की शेतकरी आय आपल्याला वाढवायची आहे, दुप्पट करायची आहे, तर कॉटन मध्ये ते शक्य आहे. आता एक्सचेंज मध्ये जेव्हा जेव्हा मला डिलिव्हरीचं कार्य करायचं तर 100 गांठ मी घेऊन जायला एक्सचेंजचं वेअरहाऊस महाराष्ट्र मध्ये यवतमाळचे 100 किलोमीटर रेडियस मध्ये अर्णी हिंगणघाट आर्वी ते अमरावती ते सगळे ठिकाणे आपले वेअरहाऊस असते. तसंच जालनाचे 100 किलोमीटर रेडियस मध्ये म्हणजे महाराष्ट्रमध्ये 2 आहे, गुजरातमध्ये राजकोट कडी मुंद्रा आहे आणि यावर्षी आपण मध्य प्रदेश मध्ये पण एक डिलिव्हरी सेंटर दामनोड इंदोर मध्ये केलेलं आहे आणि तेलंगणामध्ये आदिलाबाद आपले डिलिव्हरी सेंटर. एवढे डिलिव्हरी सेंटर जे जवळचे शेतकरी हे कार्य पेक्षा करते तसं करू. आता एक्सचेंज मध्ये 100 गाठ डिपॉझिट करते, ते एक्सचेंज मध्ये डिपॉझिट करते तो एक्सचेंज मध्ये पण विक्री करू शकते आणि हाजर मार्केट मध्ये पण विक्री करू शकते. कारण ते जे मार्केटमध्ये जास्तीत जास्त ऊंचा भाव असेल, स्पर्धात्मक वैश्विक बाजारचा भाव असेल, तिकडे ते जास्त नफासाठी एक्सचेंज मध्ये पण डिपॉझिट केलेली जरुरी नाही एक्सचेंज मध्ये डिलिव्हरी करायची. कवा कवा हजर मार्केट मध्ये एक्सचेंज पेक्षा जास्त भाव भेटते तो आपण राहणे बघून हजर मार्केट मध्ये पण आपली राहची करू शकतो. त्यासाठी जिनर असेल तो तसं तुम्ही शेतकरीची मंडळी असेल ते पण ते कार्य करेल की मी 100 गाठ घेऊन गेले तर ऍक्च्युली ते वेअरहाऊस मध्ये तुमच्या लॅबोरेटरी टेस्ट पूर्वी 100 गाठचे 5 गाठच्या लॅबोरेटरी टेस्ट करेल, सॅम्पल काढून तिच्या क्वालिटी बघेल, तारची लंबाई जाड आहे, कचरा भेद पांढरापणा कसा आहे ते सगळा रिपोर्ट येतो. तिच्या पूर्वी तिच्या मॉइस्चर किती आहे, तिच्या लॅबोरेटरी टेस्ट सगळा खर्च करून मला एक वेअरहाऊस ते केलं तर एक्सचेंज एक वेअरहाऊस दिसत की आपला माल वेअरहाऊस मध्ये एवढा टन क्वांटिटीच्या वजनचा आहे, तिच्या मॉइस्चर हे आहे आणि तुमच्या मालची क्वालिटी गुणवत्ता काय आहे, तुमच्या एक क्वालिटी सर्टिफिकेट पण देते. ते असेल तर मी ऑक्टोबर मध्ये माल ठेवलेला आहे तर सप्टेंबर पण 11 महिन्यापासून मी जेव्हा पण भाव उच्चतम असेल तेव्हा मी माझ्या मालची डिलिव्हरी एक्सचेंज मध्ये नाही तर हाजर मार्केट मध्ये. आता एक्सचेंज बरोबर जोडे आपण जोडते तेवढा लॅबोरेटरी टेस्टच्या सॅम्पलच्या 3,500 रुपयाच्या खर्चा मला जिल्ह्याला असेल, 3,000 लोडिंग अनलोडिंगच्या असतील लेबरच्या खर्चा आणि 300 रुपये जवळजवळ इन्क्लुडिंग जीएसटी 100 गाठच्या 1 दिवसच्या पाठ म्हणजे 9,000 म्हणजे 15,000 मिनिमम 15,000 ते 25,000 लॉरी टॅक्स रिमेट कपडा पॅकिंग मटेरियल एक्सचेंज बरोबर जोडायलासाठी मार्केटिंगचे जे जेवढे पण खर्च आहेत म्हणजे ते 15,000 ते 25,000 कारण मला वैश्विक बाजारचा भाव मिळते, माझी क्वालिटीची गॅरंटी मिळते, मी बाहेर खरेदी करायचे नाही, मला विक्री करायची आहे तर पेमेंटची गॅरंटी असते, सगळं पारदर्शक पद्धतीने एक्सचेंज मध्ये असते आणि त्यासाठी मला मार्केटिंगच्या जे खर्चा लागते ते माझी कॉस्ट असते पण मला भावच्या बेनिफिट साठी हे कार्य करते. आता नेक्स्ट
आता मी जसं सांगितलं की एक्सचेंज बरोबर कार्य मला करायचं आहे, तो जिनर जिनर काय धंदा करते ते मी करेल तर मला पण तिचा लाभ भेटू शकतो. तर त्यासाठी आपण एक सिंपल अर्थशास्त्राच्या धुरेत बघेल जिनर काय करते, कारण की आपल्याला पण तेच व्यापार करेल तो मला पण फायदा होऊ शकतो. आता एक कॅल्क्युलेशन आहे ते फार फार इम्पॉर्टंट आहे की हे वर्षी लघुतम भाव कपासच्या 7,000 प्रति क्विंटल आहे आणि एक एक्सचेंज बरोबर कार्य करण्यासाठी 100 गाठसाठी मला 500 क्विंटल कपासची आवश्यकता. 7,500 म्हणजे 7,000 गुणाकार 500 क्विंटल कपास म्हणजे 35 लाख कापूसची मला जिनरला खरेदी करायला गरज असते. ते कार्य तुमच्या मंडळी पण करणार. आता माझे बरोबर जिनिंग आहे तर 700 ते 1,000 रुपये एक गाठ म्हणजे 1 लाख रुपया प्रोसेस. तो ते खर्च तुम्हाला पण म्हणजे 35 लाखची गांठ कापूस आणि 1 लाखच्या प्रोसेसिंग म्हणजे 36 लाखच्या 100 गांठ तयार असते. आता तिची विक्री करायला एक्सचेंजच्या लास्ट इयरचा एव्हरेज भाव होता, ते एव्हरेज भाव एक्सचेंजचा होता 28,800 म्हणजे मी 100 गांठ एक्सचेंज मध्ये विकली तो 28,80,000 एक व्यापार झाला. आणि आपल्या कापूस मध्ये 100 किलो कापूस असेल ते मध्ये 64% वजन आहे ते कपासच्या संख्येच्या आहे आणि 33-33% वजन जे आहे ते रुचे आहे 2%. आता तुम्ही हे कार्यक्रम बघून जेव्हा जेव्हा कपासची विक्री करायची आहे तो भाव बघायचा आहे की हमी भाव जी वरचे भाव कसा भेटू शकतो. तर एक्सचेंज मध्ये 1 किलो कापूसचा काय भाव आहे ते काढायचा म्हणजे तुमच्या कापूसला तुम्हाला भाव भेटेल. तुम्हाला 5 क्विंटल आहे की 100 किलो कपास आहे तो 100 किलो कपास आहे तो 1 किलोचा भाव बघून आपण 33% भाव जोडायचा. आणि सरकीचा भाव मार्केटमध्ये जे पण भाव असेल ते 1 किलो सरकीचा भाव आपल्याला 50,000 किलो कापूस 500 क्विंटल तिथे बरोबर आपल्या 64% वजनचा जो आहे ते सरकीचा भाव जोडायचा म्हणजे आपल्याला आपले कापूसची व्हॅल्यू मिळेल. ते कवा कवा MSP चे वर असते आणि ते मार्केटिंग आपल्याला मार्केटला करायचं. आता कापूसची विक्री करायची आहे तो एक्सचेंजच्या भाव गटांच्या बघून आपण माल कवा विक्री करायचा आहे, किती क्वांटिटी करायची, काय भावची रक्षक करायची, संग्रह करायचा आहे तो गांठ आपले कापूस आपले घरी मध्ये आग आणि चोरीचा भय आहे ते सोडून आपली सगळ्याची 5 शेतकरी 5 क्विंटल आहे, दुसऱ्या शेतकरी 50 क्विंटल आहे म्हणजे आपले 10-15 शेतकरी मिळून FPO संस्था मार्फत आपण आपले 500 क्विंटल कपास जमा करून तिची गाठ संस्था करून देईल तर आपण पण 2 व्यापार करू शकतो. आपले गाठचे पैसे तर भेटणार आहे, कपासचे पैसे तर भेटणार पण आपल्या 2 आपलेच कपासचे आपण स्वतः मूल्यवर्धन करतो. कपासचा व्यापार तर होणारच होणार परंतु आपले कपासच्या मूल्यवर्धन करून आपण गाठ आणि सरकीचा व्यापार पण करून आपली इन्कम वाढू शकते. आता एक्सचेंज मध्ये 28,80,000 ची गाठ 9,60,000 ची सरकी म्हणजे 28,80 असते म्हणजे आपण जे पडतर काढले खर्च काढून आपल्याला जवळजवळ लास्ट इयर 2,40,000 ची ग्रॉस प्रॉफिट झाली. ते मी विनर असेल तर नंतर ते प्रॉफिट मध्ये मला इन्कम टॅक्स भरायला लागते आणि इन्कम टॅक्स भरायचा आहे परंतु आणि मार्केटिंगच्या 15-20,000 खर्च आहे तर माझी प्रॉफिट पेक्षा आणि जे शेतकरी हे कार्य करणार तर तिची जे ग्रॉस प्रॉफिट आहे 2,40,000 आली लास्ट इयर तर सगळी तिची प्रॉफिट आहे. कारण की शेतकरीला घटला इन्कम टॅक्स कमीच असते 3 साल पर्यंत आणि असेल तो पण थोडा जास्त मार्केटिंग
मिळण्यापेक्षा जास्त नफा करू शकते, कारण विकेमध्ये तिला टॅक्स नाही भरायचा आहे, भरायचा आहे तो कमी भरायचा आहे तो परंतु मार्केटिंगच्या रिइंबर्समेंट सबसिडीच्या लाभ ऍक्शन तेहीला आम्हाला ऍक्शन नक्की भरायचे तर तेही सांगते आम्हाला देऊ नका, तुमच्या बरोबर भंडोर ठेवा आणि प्रत्येक महिन्याच्या व्याज पण ते मध्ये जोडून जे फंड आहे ते शेतकरीच्या ग्रुप शेतकरीच्या गट ऍक्शन बरोबर स्वतःच्या पाठी घेऊन गाठ बांधेल आणि तुमच्या मार्केटिंगचा जेवढा पण खर्च आहे आणि लॅबोरेटरी टेस्ट वेअरहाऊसचा भाडा ते मध्ये फायर सेफ इन्शुरन्स कव्हरेज सगळा खर्च ते ब्रोकरेज चार्जेस सगळा खर्च एक्सचेंज एफपीओ ला देणार म्हणजे ते मोठ्या प्रमाणात हे बेनिफिट शेतकरीच्या लाभासाठी आहे, संपूर्ण शेतकरी गट आहे त्यासाठी आहे. यासाठी मी अपील करते सगळे शेतकरी आपले जवळचे पण गटपत्र नंबर करून ते गट बरोबर जोडून हे आपले स्वतःचे कापूस तेल करायची. पण जेव्हा आपण दिसते की पुढचे महिने ते भाव वाढले तर आपण पण गाठ बनवून व्यापार करू शकतो आणि आपण पण आपली इन्कम आपण आपल्या गावमध्ये बसून आपण मोठ्या प्रमाणात व्यापार करू शकतो. त्यासाठी मला ऑफिस मध्ये जायच्या शहर मध्ये जायच्या काय करायचं ते कार्य आपण करू शकतो. आता शेतकरीला आता एक एकर जमीन एक घंटा जमीन असेल तर त्यामध्ये काय लावायचा ते पण निर्णय आपण स्वतः करू शकतो आणि एक्सचेंजच्या लाभ पारदर्शक पद्धतीमध्ये जे पण ट्रेडिंग आपण ते बेनिफिट दिला चांगली त्याचे सगळे आणि त्याच्यापेक्षा जास्त एकूण आपण अनुभव करेल हे आपला अवेअरनेस प्रोग्राम जागरूकता चालू आहे. पण आपण त्यामध्ये जोडून जेव्हा कार्य करेल तो आपल्याला प्रॅक्टिकल अनुभव होईल रोल आहे भावच्या इन्शुरन्स कसं करायचं हेच कसं करायचं तो माझ्या हातमध्ये कापूस आहे काट आहे ज्ञान असेल तो मला हमेशा भीती असते की मी कच्चा माल घेतला आणि प्रोसेस करून आता मी विक्री करेल ते वेळा भाव खाली पडला मला विकायचा आहे तो आणि खरेदी करायचा तर भाव वाढला तो त्यासाठी माझी जी पोझिशन असेल तिथे विरुद्ध दिशाची पोझिशन मी निश्चित होती का 10% मार्जिन करून मी माझ्या स्वतः लाभ लावते आणि भावच्या इन्शुरन्स करते आणि ते मध्ये खरेदी आणि विक्री शिवायचे पण वर्ग असते ते इन्व्हेस्टर होऊ शकते इतर होऊ शकते आर्बिट्रेजर होऊ शकते म्हणजे दोन मार्केटचा लाभ घेऊन भावच्या वर्गचा लाभ घेऊन पण ते घेण्याचे कॅटेगरीचे 5 रुपये असते त्यासाठी मला विक्री बजारचा पण भाव भेटते आणि स्पर्धात्मक मार्केटचा पण भाव भेटते आणि कार्य करते तो हजर मध्ये मला विना काय
अर्धवट ऐकूल सगळं लालच ठेवायची नाही. एक्सचेंज बरोबर डायरेक्ट कार्य करायचं आहे आणि कोणाला असं कॅश द्यायचं नाही की मला 1-2% व्याज भेटेल. असं एक्सचेंज मध्ये मार्केट मध्ये बरोबर जे भाव असतील तेच भेटते आणि भाव बरोबर जोडून आपण कार्य करते, व्यापार करते. ते मध्ये फिक्स डिपॉझिट जसं पण फिक्स इन्कम एस्योर्ड इन्कम नाही असते, म्हणजे तिची काही जाहिरात मध्ये आपल्याला पडायची गरज नाही. नेक्स्ट लाईन. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट. नेक्स्ट. स्क्रीनशॉट लेना वो फोटो के लिए, ये भी फोटो जोड़ना आप. हाँ, स्क्रीनशॉट लेके नेक्स्ट टाइप करना. हाँ मैम. हाँ जी. नेक्स्ट. ये स्लाइड ऐसी है कि सेबी मध्ये आपल्याला काय फीडबॅक द्यायचा असेल तो ते स्कॅन करून कोण पण पार्टिसिपेशन जो ते असेल पार्टिसिपेट असेल ते आपले फीडबॅक देऊ शकते. आणि हे एक स्लाइडची पण स्क्रीनशॉट घ्या. हे नवीन स्लाइड आलेली आहे की एक्सचेंज सेबी जे रेग्युलेटर आहे भारतमध्ये, जे एवढे पण एक्सचेंज आहे कमोडिटी मार्केट शेअर मार्केट, तिचे जे रेग्युलेटर आहे तिने एक नवीन हे वेबसाईट मध्ये इन्फॉर्मेशन आणि इन्व्हेस्टर हे एक्सचेंज बरोबर जोडून कार्य करते त्याच्यासाठी गाईडलाईन दिलेली आहे.
तिची पण एक स्क्रीनशॉट फोटो घेऊन नंतर नेक्स्ट स्लाइड करा. तसंच कोणाला ते एक्सचेंज बरोबर कार्य केला आणि काही डिस्प्यूट असेल तर एक्सचेंजची वेबसाईट मध्ये जाऊन कंप्लेंट पण करू शकते. हे एक स्लाइड आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. हे पण असं सेबीची वेबसाईट मध्ये आपण हे स्ट्रक्चर दिलेलं आहे की कसं आपण आपले प्रॉब्लेम काय असेल मोठ्या प्रमाणात मेंबर क्लायंट मध्ये की मार्केटच्या भाव मध्ये काय पण अडचण असेल आणि एक्सचेंज बरोबर जोडून अडचण असेल तर तिथे वेगळे वेगळे डिपार्टमेंट मध्ये आपण आपले बातची रजूआत करू शकतो. तिची एक स्ट्रक्चर दिलेला आहे. नेक्स्ट स्लाइड. ते पण ऑनलाईन ऑनलाईन मध्ये पण आपण आपली कंप्लेंट रजूआत करू शकते एमसी सेबीची वेबसाईट मध्ये जाऊन. तिची एक माहिती आहे. ते एमसी सेबीची वेबसाईट मध्ये जाऊन हे सगळी स्लाइड जे दिलेली आहे ते सेबी काय काय सर्व्हिस देते. सेबी एक रेग्युलेटर आहे आणि ते इन्व्हेस्टरचे लाभार्थ रूल रेग्युलेशन बनवते. तिची कंप्लेंट असेल आणि नवीन नवीन जे पण काही फेरफार करायचे असेल तो ते करून मार्केटला एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करते रेग्युलेटरी बॅकग्राऊंड. नेक्स्ट. आता कोणाला काही प्रश्न असेल तर ते आपले कॉटन गुरुजी टीम आहे तिच्या बरोबर आपले प्रश्न आहे. आता हे एक नवीन सब्जेक्ट आहे म्हणजे 5-10% पण आपण समजू शकेल की नाही ते एक प्रश्न आहे. परंतु आपण असं प्रोग्राम जोडून एक्सचेंज बरोबर जोडून असं प्रोग्राम अटेंड करेल तो माहिती जास्ती भेटणार. आणि मनीष दादाजी जे आहे आणि कॉटन गुरुची टीम आहे ते आपला सगळ्या शेतकरीला पुढचे दिवस असं सपोर्ट करणार. पण तुमच्या इंटरेस्ट असेल तर आगळ आपण डिलिव्हरीचं कार्य कसं करू आपली इन्कम आपला नफा आपला व्यापार वाढू शकते कॉटनच्या व्यापारमध्ये ते आपण करू शकते. आता मला जे मेसेज अवेअरनेस साठी जेवढ्या सांगायच्या होतात थिअरी तिच्या आपण प्रॅक्टिकल मध्ये रूपांतर करायलासाठी काय करायचे आहेत तिची गरज काय तिचे तिचे प्रश्न काय असेल तिची चर्चा आपण वेगळं सेशन मध्ये करून एक्सचेंज आणि कॉटन गुरु आपल्याला सर्व्हिस देणार पुढच्या दिवस. आता माझ्या बोलायच्या जे आहे ते मी इकडे विराम घेते आणि थँक्यू तुम्ही सगळ्याने ऐकून घेतला. थँक्यू. थँक्यू शीतलजी. थँक्यू मनी कॉटन गुरु. थँक्यू दिना बेन. थँक्यू दक्षा मॅम. हाँ क्योंकि अभी 1 घंटा हो गया है. दूसरे स्पीकर भी है दूसरे टॉपिक भी है तो मैंने थोड़ा कट शॉर्ट किया है. नहीं दक्षा जी कुछ क्वेश्चन होंगे तो हम लोग 2-2.5 घंटे का हेल्प करेंगे. आपने काफी डिटेल में एक्सप्लेन किया है तो बेसिक दो ढाई घंटे का सर मनीष जी 2-2.5 घंटे का सेशन होता है जो डिटेल में जाएंगे तो बट जस्ट टचअप किया है अवेयरनेस प्रोग्राम है इसके लिए. बाकी स्पीकर भी है इसके लिए टाइम का लिमिटेशन है इसके लिए. जी 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 दक्षा जी. तो मैं अभी यहाँ से दूसरा एक मीटिंग में मेरे को अटेंड करना है तो आई एम लीविंग सर. थैंक यू मनीष जी. थैंक्स अ लॉट. थैंक यू दक्षा. हेलो. गुड इवनिंग मनीष सर. गुड इवनिंग. वेबिनार के आगे मैं आमंत्रित करना चाहती हूँ कॉटन गुरु के प्रमुख मनीष दागा सर. इनको मनीष दागा सर को मार्केटिंग एक्सपर्ट करके भी कहा जाता है. मार्केट का क्या आज है मार्केट कैसे आज है इसके बारे में सर हमें बताएंगे. मनीष सर हमारे साथ आज जुड़े हुए हैं अजंता एफपीओ के डायरेक्टर्स और किसान भाई रोहिदास सर. रोहिदास बाबू नमस्कार.
रोहिदास सर, मनीष सर जॉइंट आहेत आपल्या सोबत. हा मनीष साहेब नमस्ते. नमस्ते, कसा आहात दादा? चांगले साहेब, तुमची कृपा, सगळं व्यवस्थित आहे. आणि कृपा देवगुरुची. आणि काय चाललंय तिकडे गंगाखेड मध्ये? अजून बरोबर आहे. कापूस वेचणी झाली की अजून एक वेचणी व्हायची आहे? नाही, वेचण्या आता सध्या सर संपतच आल्याची परिस्थिती आहे, पण जे काही खोडवा वगैरे राहते, फरदड वगैरे, ते तेवढं आहे सुरू. बरोबर आहे. शेतकऱ्यांनी किती कापूस विकला असेल? 50%, 60%, 70%? 20-30% विक्री केला असेल, जास्तीत जास्त 30%. जास्तीत जास्त 30%, मतलब 70% अजून अपेक्षेने ठेवला आहे. आशा अमर आहे काय? बरोबर आहे. काय भाववाढीची आशा आहे? भाववाढीमध्ये कसं आहे ना, हा एक टप्पा आहे जानेवारी एंड आणि फेब्रुवारी 15 चा. तिथे जर भाव वाढले ना, तर एक 15-20 दिवस, 1 महिना बाजारात राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे परत थोडा खाली जाता दिसत आहे. आता वाढतच होते भाव. 3-4 दिवस अगोदर मार्केट अशी होती की आता हा ही मार्केट 15-20 दिवसासाठी कंटिन्यू वर जाणार आहे अशी दिसत होती. पण चॅलेंज दुसरा काय आला की जे ट्रान्सपोर्टेशनचे कॉस्ट आहे एक्सपोर्टचे, ते दुप्पट झाले. कारण की ते रेड सी मध्ये तुम्ही ऐकलं असेल, कुठे वाचलं असेल, हमासनी खूप सारा बोटवर, शिपवर बॉम्ब मारा केला होता. त्याच्यामध्ये त्याच्याने रूट सर्व चेंज करायला लागत आहे. म्हणजे एक जे $500, $1,000 जे खर्च लागत होता, ते आता $2,000-4,000 लागत आहे निर्यातकारला. म्हणून निर्यात जे थोडा स्पीडमध्ये चालण्याची आम्हाला अपेक्षा होती की जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये थोडा माल निर्यात मध्ये कापूस, सूत आणि कापड गेला पाहिजे, त्याला थोडा ब्रेक लागला त्याच्याने. आणि क्रूडचा भाव, पेट्रोल डिझेलचा भाव पण विदेश बाजारमध्ये वाढलेला आहे, म्हणजे ते पण खर्च एक जोडलेला आहे. पण सरासरी सध्या यापेक्षा आता जे बाजार आहे त्यापेक्षा मंदीचा वातावरण जास्त दिसत नाहीये. फक्त आवकचा जे प्रेशर आहे, जे डिसेंबरमध्ये 1,80,000 गाठी सरासरी दिवसाची आवक आपल्या पूर्ण महिन्यामध्ये आली, तीच प्रेशर आता सध्या पण बाजारमध्ये आहे. जिनर कुठे कुठे तर आम्हाला जिनिंग फॅक्टरीमध्ये खरेदी बंद करावी लागली की आज जिनिंग मध्ये कोणतीही खरेदी होऊ शकणार नाही, आणि ते गाड्या परत पाठवावं लागलं, जे मला खूप वाईट वाटलं. की मी शेतकरीला माल विकायचा आहे, त्याला भीती आहे की सीसी आली तर अजून भाव घसरतील, आणि सीसीआयमध्ये 8-15-20 दिवसची जर रांग लागली तर 1-1 महिना त्याचा जाणार आहे. म्हणून पण शेतकरी विकत आहे, आणि लहान शेतकरी थोडा नासीपास झालेला आहे. ही एक दुर्दैव आहे, कारण की आम्ही नोव्हेंबरमध्ये पण व्हिडिओ काढला होता, डिसेंबरमध्ये पण व्हिडिओ काढला होता. युट्यूब कॉटन गुरु युट्यूब चॅनलवर आहे की कापूस आपण या सीझनमध्ये लहान शेतकऱ्यांनी ठेवायला नाही पाहिजे. 80-80% कापूस तुम्ही विकला पाहिजे. 20-25-30% जे खर्च सोडून तुम्हाला कापूस आहे ते तुम्ही जर ठेवला तर बोनस मिळायला तर चांगला आहे. नाहीतर यावर्षी पण अजून तेजीचा वातावरण जानेवारी फेब्रुवारी पर्यंत दिसत नाही, असं नोव्हेंबरच्या व्हिडिओमध्ये पण होता, आणि डिसेंबरमध्ये परत एक व्हिडिओ पण काढला होता. आणि वेबिनार मध्ये आपण सतत वर्कशॉप आणि वेबिनार मध्ये शेतकऱ्यांना सांगतच आहोत की दुसऱ्या पिकांमध्ये पण तुम्हाला नुकसान या वर्षी दिसत आहे. सोयाबीन मध्ये पण पिकाला नुकसान झाला, भावामध्ये पण असं काही बाजार उठक पटक झालेला नाही की तुम्हाला अपेक्षाप्रमाणे 5-6 हजार ते भाव मिळाले असतील. पण कापूस मध्ये पण यावर्षी थोडा असं आहे की जे रेंटच रेन डॅमेज माल आला, RTRD आपण ज्याला म्हणतो, त्यांनी बाजारला तोडला. शेतकऱ्यांनी 6,000, 6,200, 300, 400, 500 मध्ये ते विकला, आणि ते माल कमी भाव मध्ये जात असल्यामुळे चांगला माल पण 7,000 वर जास्त गेला नाही. आणि आता ऊन सुरू होणार तेव्हा कापसामध्ये थोडी वजनची गाठी येणार, थोडा क्वालिटीमध्ये फरक पडणार, पिवळापणा थोडा येऊ शकतो. तर साठवणी खूप आवश्यक आहे. ज्यांनी कापूस ठेवला आहे त्यांनी बरोबर साठवावं, आणि त्या चांगल्या गुणवत्तेचा कापूस जे फर्स्ट सेकंड पिकिंगचा आहे त्याला वेगळा ठेवावा, फर्दरला वेगळा ठेवावा. सर्व मिक्स करून आणून आपल्याला असे वाटते की आपण सरासरी चांगले भाव मिळवू शकतो, पण तसं होत नाही. चांगल्या भावाचे 300, 400, 500 रुपये वर मिळू शकते. हलका माल तुमच्याकडे कमी आहे, चांगला माल जास्त असेल अशी मला खात्री आहे. तर ते 10-10-20-30% हलका मालासाठी पूर्ण चांगला मालामध्ये सरासरी भाव घ्यायचे, हे कुठेही बिझनेस सेन्स बनत नाही. तर आपली आता दुसरी
संधी तुम्हाला हे दाखवायची आहे की जे आपण एमसीएफ मध्ये म्हणालो तर गाठीमध्ये भाव आता फेब्रुवारी मार्च मध्ये थोडे चांगले दिसत आहे गाठीमध्ये. कापूसमध्ये मी सांगत नाही की लगेच तेजी येणार, पण गाठीमध्ये थोडे भाव चांगले दिसत आहे. तर जर आपण इमिडिएटली मूल्यवर्धन थोडा करून घेतला, तुमच्याकडे जर कापूस असेल आणि कोणत्या एक जिनिंग फॅक्टरीमध्ये आपण तुमच्या संगती बोलून आपण एक 100-200 गाठी म्हणजे 500-2000 क्विंटलचा जर एक प्रयोगात्मक प्रकल्प आपण सुरू केला आणि ते जर आपण मूल्यवर्धन करून घेतलं आता 8-15 दिवसामध्ये, तर तुम्हाला कापूसच्या गाठीमध्ये फरक मध्ये जे आता दक्षाबेन पण म्हणत होते की एमसीएक्स मध्ये किंवा आम्ही दुसरा प्रकल्प राबवत आहोत कस्तुरी कॉटन जे भारताचा ब्रँड आहे कापसाचा, त्या प्रकल्पामध्ये आपल्याला मूल्यवर्धन आणि मूल्यसर्जन याची एक संधी आम्हाला दिसत आहे. कापूसमध्ये विकून 7000 भावाने पण विकत नाहीये, पण जर विकला तरी पण तुमचा पूर्ण खर्च निघणार नाही आणि निघणार जर खर्च तर तुमची काय फारशी आवक होत दिसत नाहीये. आणि आता हे फर्दर कापूसमध्ये तर जे बाजार आहे ते आहे, पण जे चांगला कापूस आपल्याकडे आहे त्याच्या मधून थोडा कापूस जर आपण आम्हाला एक दर शेतकरी तुम्ही रोहिदास भाऊ तुमच्याकडे जर 500 शेतकरी आहे दर शेतकऱ्यांनी 1 क्विंटल कापूस दिला तर 500 शेतकरी मध्ये किती होते, 500 क्विंटल तर होतेच ना, होऊन जाते. 500 क्विंटल मध्ये 100 गाठी माल तयार होऊ शकते. तर एक शेतकरी एक क्विंटल देऊ शकतो, देऊ शकते चांगला माल, हो देऊ शकते सर. फक्त तसं आपण जर केव्हा केलं किंवा 10 शेतकऱ्यांनी 5 क्विंटल 50-50 क्विंटल दिले किंवा 50 शेतकऱ्यांनी 10 क्विंटल दिले, तसं एक तुम्ही राबवा की आपण शेतकऱ्याला मदत पण होणार, एक तुमच्यासाठी एक एक नवीन प्रयोग आणि एक अनुभव तुम्हाला होऊन जाते एक 500 क्विंटल मध्ये. पण एका शेतकऱ्यावर लोड न टाकताना एफपीओ वर पण लोड न येताना तुम्ही हे असा एक प्रयोग करू शकता. एक एक क्विंटल कोणी दिला आणि तुम्ही 10 दिवसांनी पण पैसे दिले पण जरा बाजारपेक्षा जास्त पैसे दिले तर शेतकऱ्याला काय प्रॉब्लेम होणार आहे का? होईल ना सर तसं, थांबू शकतो ना 10 दिवस त्याला जर भाव जास्त 100 रुपये जास्त मिळाले 200 जास्त मिळाले कसं एखादा सिस्टम इम्प्लिमेंट झाले की उपयोगाचं राहते, पण ते माहित नाही ना तेवढं सगळं नाही माहित. त्याच्यासाठी या वेबिनार मध्ये आपण बोलत आहोत ना, आपला आम्ही तुमच्याशी जे संपर्क करून हा वेबिनार ठेवला आहे आणि तुम्ही जे अटेंड करत आहात त्याच्यानं तुम्हाला इमिडिएटली फायदा झाला पाहिजे. उद्देश फक्त तुम्हाला एज्युकेट करण्याचं नाही आहे, तुम्हाला किती भाषण दिला ज्ञान दिला पण घरी जाऊन जर त्याच्याने तुम्हाला एक 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 टाइमचं जेवण जर नाही मिळाला शेतकऱ्याला आणि रात्री चेनची जर हे नाही मिळाली तर काय फायदा हो ना. तर 1 क्विंटल प्रति शेतकरी 500 क्विंटल तुम्ही घ्या किंवा 10 क्विंटल प्रति शेतकरी 50 क्विंटल घ्या किंवा 2 क्विंटल प्रति शेतकरी 250 क्विंटल तुम्ही घ्या. 500 क्विंटलचा असा एक तुम्ही आम्हाला समूह करून द्या, ते पहिली वेचणीचा चांगला माल शेतकऱ्यांनी द्यावा, आपण ते मूल्यवर्धन करून त्याची गाठी बनवावी. गाठी कशी विकायची कुठे विकायची आम्ही तुम्हाला गाईड करू आणि 8-10 दिवसात किंवा 15 दिवसात त्याचे पैसे आपण शेतकऱ्याला बेसिक भाव म्हणून आपण देऊ आणि जे जसा माल आपला विकला इमिडिएटली त्याचा जे नफा असला तर ते आपण बोनसच्या हिशोबाने शेतकऱ्याला वाटपतो. म्हणजे त्याला बाजार भाव तर लगेच मिळून जाणार 8 दिवसामध्ये आणि त्यानंतर जेव्हा माल आपण विकू तेव्हा त्याचा जे नफा आहे तसा भागीदार पण शेतकरी आणि एफपीओ बनू शकतो. जर जर तुमच्यासारखे प्रगतीशील डायरेक्टर याच्यामध्ये तयार झाले तर हा एक चांगला मॉडेल तयार होऊ शकतो रोहिदास भाऊ. हो सर, त्याच्यामध्ये आमच्या लेवलवर काही दुसऱ्या काही कंपन्याची अशा सगळ्यांना जर प्रयोग केला तर हे सर्वांना फायदा होणार, कारण की गाठीमध्ये भाव ठीक आहे आता, म्हणजे गाठीमध्ये इतकी मंदी नाही आहे, बाजार भाव वाढलेले आहे पण कापसामध्ये वाढलेले नाही. तर तुमचा अनुभव जर समजा आम्ही मागितला की बाबा आता सध्याच्याला समजा 7000 रुपये भाव सुरू आहे आणि त्याच्यामध्ये समजा तुमची सांगितलेली आयडिया व तुम्ही गठन बनवा आम्ही गठन बनवली तर किती समजा डिफरन्स येऊ शकतो. समजा आता मी म्हणतो ना तुम्हाला आता विकायचं आहे तर 7000च मिळणार आहे बरोबर आहे आणि एक एक शेतकऱ्याकडे 10-15-20 क्विंटल माल असणार, एक एक क्विंटल तर नाही कोणी ठेवत
आपल्याला किती पाहिजे? एक क्विंटल, दोन क्विंटल एका शेतकऱ्याकडून. म्हणजे आज ते नफा नुकसानचा विचार न करताना एक तर आहे की तुम्हाला जे बाजार भाव आहे, 6,800 असो, 900 असो, 7,000 असो, 7,050 असो, 7,100 असो, जे पण त्या दिवसाचा बाजार भाव तर त्याला मिळणारच आहे. हो बरोबर, बरोबर आहे. आणि जर आपण गाठी चांगल्या बनवून विकून घेतल्या आणि आजच्या जे जे बाजारची चाल आहे एमसीएक्स मध्ये पण तुम्हाला दिला दिसत असेल की जानेवारी पेक्षा मार्च मध्ये भाव वर आहे. सर तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एफपीओला एफपीओ मधून जर पुढाकार समजा आमचा जर पुढे आला घेतला आम्ही तर शेतकऱ्याला ह्याच्यामध्ये कन्वर्ट करता येईल 5-10% घेऊन गठाण हे एफपीओ लेवलवर बनवून एफपीओ त्याला एफपीओ लेवलवरच करायचं. मला तुमचं एफपीओशीच काम करायचं. तुम्ही शेतकऱ्याला कसं गोडं करायचं काय करायचं ते आपण बोलू शकतो, पण ते एफपीओ लेवलवर केलं तरच एफपीओचा दाखला बसतो. हो सर तसं करूयात सर तसं. ओके नाही आणि जाणार काय तुम्ही सांगा, जर बाजार भाव नाही वाढले आपल्याला दुसरं काय नाही, पण बाजार भाव मध्ये एकच क्विंटल दोन क्विंटल विकायचं आहे ना सर. त्याच्यामध्ये काही कापसाला अशी काही एक्सपायरी वगैरे नाही का गठाणला इतक्या वर्षात विकावं लागेल ठेवावं लागेल? नाही विकावं लागेल तशी काय नाही. आपण तर बघा तुम्ही आमच्याशी जुडलात तर तुमची चिंता आमची चिंता झाली, तुमचे पैसे आमचे पैसे झाले, तुमचं टेन्शन आमचं टेन्शन झालं. माल ठेवून जर मला वाटेल की तुम्ही 2 महिने माल ठेवून तुम्हाला 300 रुपये प्रति क्विंटल फायदा होणार आहे तर मी तसं करणार, तुम्हाला सांगून करणार. बर. आणि मला वाटतं जर आमची टीमला वाटलं की नाही आपण 8 दिवसामध्ये विकून टाकायला पाहिजे, जे 100-250 रुपये आपल्याला बोनस मिळाले, नुकसान कुठे होणार नाही, तुम्हाला बाजार भावापेक्षा कमी तर नाही मिळणार. आणि विकायचं किती आहे? 1-2-5 क्विंटल. हो हो. पण जर प्रयोग सक्सेसफुल झाला तर जर याच्यामध्ये 300 रुपये क्विंटलचा बोनस मिळाला तर आपण अजून हा मोठा याच्याने करू शकतो. गाठीचे भाव जर वाढले आता मी जे 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 सांगितले जे टेन्शन कमी झाले आणि जर माग परत आली आणि फेब्रुवारी मार्च मध्ये जर माग चांगली राहिली तर आपल्या कापूसाचा आपला अर्धून जास्त भाव मिळणार रुईमध्ये कन्वर्ट केल्यानंतर, होईल ना सर तसं? है ना. आणि ते मिळालं तर आपल्याला फायदाच आहे, नुकसान कुठे होणार नाही. नाहीतर बाजार भावावर आपण विकू, नाहीतर आपण फायदा नाही विकू, नुकसान नाही होणार. ठेवून काय होणार आहे? हे 7,000 भाव कोणी गॅरंटी देऊ शकते मार्च मध्ये मिळणार आहे? सर ठेवल्यामुळे तर नुकसान कसं व्हायलंय, एक तर त्याला प्रत्येकाला घरी सांभाळावं लागायला हो, आणि त्यातलं त्याचं वजन पण कमी व्हायलंय बिलकुल. आणि त्याच्यामध्ये थांबून थांबून जे काही पैशाचं काम पडतंय समजा 20% पैशाचं काम पडतंय, पण त्याच्यातला शेतकऱ्याला भाव घसरला 20% इक वाटत नाही, वाटतं सगळाच इका कामाला तरी असं वाटतंय. पूर्ण लोड शेतकरीवर येणार आहे कारण की वजन घट होणार, गुणवत्तेमध्ये चेंजेस होणार, गुणवत्तेमध्ये प्रॉब्लेम होणार. ते इचिंगचा मागच्या वेळी पाहिजे असा रोग आला होता, ते स्किनचा डिसीज आला होता शेतकऱ्यांच्या घरी, लहान लहान मुले पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली होती कापूस घरी ठेवून, आणि उंदीर साप वगैरे ते सारे घरामध्ये आले होते. असं पण होऊ शकतो सर्व, मतलब हे काय ठेवण्याची जागा नाही. आपला जे घर सध्या त्याच्यात किडे पण व्हायले तर शेतकऱ्यांच्या लेकरायला ह्याला चावायले, हो चावायले, त्यांचे खूप खूप वाईट वाईट परिणाम येऊ शकते. लहान महिन्याचे 2-1-2 वर्षाचे किती ताकद असेल त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जर काय परमनंट लॉस झाला तर हे आपण 100-200-500 हजार रुपयासाठी किती मोठा रिस्क आपण घेत आहोत. आणि आपल्याला हा प्रयोग जर करून आपल्याला यश मिळाला तर आपण अजून पुन्हा दुप्पट क्वांटिटीचा प्रयोग करू. हो, न केल्याने काय होणार की जे आहे तीच परिस्थिती राहणार. एकदा 14,000 ते भाव झाले 2022 मध्ये तर त्या अपेक्षेने शेतकरी 2026 पर्यंत वाट बघणार आहे. हो, पण ते जर दिवस नाही आला तर काय होणार? हे जे आता व्याजचा चक्कर आहे तुमच्या डोक्यावर ते तर वाढतच जाणार आहे. एफपीओला आवक नाही होणार, शेतकऱ्याला तोटा होणार, सर्वांना नुकसानच आहे. तसंच व्हायले दरवर्षी तसंच व्हायले. हो तर शेतकरीला नुकसान झालं तर एफपीओला नुकसानच आहे ना. तुम्ही किती बघा, कोणत्याही तुम्ही पीक घेऊन घ्या, पैसे कुठे दिसत आहे? पैसे मूल्यवर्धन मध्येच आहे. जे आहे पीक जसं शेतामध्ये काढलं आणि विकलं तर काय पैसे मिळणार आहे? तसंच आहे कारण एफपीओ हे मूल्य साखळीतला महत्वाचा घटकच आहे. हो एफपीओ आहे म्हणूनच हे शक्य आहे. हो
तुमच्या सोबत जोडलं नाहीतर मी हा नाहीतर मी हा विचार दिलाच नसता आणि तुम्ही आहात म्हणून मला अपेक्षा आहे. रोहिदास भाऊ आहे म्हणून अपेक्षा आहे की त्यांना कळत आहे आपण काय म्हणत आहोत, ते विचार करणार, तुमच्या बॉडीशी तुम्ही बोलणार, चर्चा करणार, लोकांना संघटित करणार आणि नंतर आपण हा प्रयोग करायचा. एक दोन दिवसामध्ये तुम्ही करून घ्या. 26 जानेवारी आहे, आता खूप चांगला असा राम जन्माचा आणि देवळाचा चांगला सोहळा पण आपण साजरा केला आहे. 26 जानेवारी पण आहे, पण हा नवा विचार शेतकऱ्यांसाठी की या वर्षी हा करण्यासारखा प्रयोग आहे. मागच्या वर्षी नव्हता, मागच्या वर्षी कापसाचे भाव जास्त होते, गाठीचे भाव कमी होते, म्हणून आम्ही तुम्हाला कुठेही मागच्या वर्षी असं कॉल दिला नाही की तुम्ही आताच आता हे करा. पण या वर्षी आहे, ज्यापर्यंत कापूस आहे शेतकऱ्यांच्या घरी ते पर्यंत तुम्हाला ही संधी आहे. करूयात सर, बरोबर आहे. तर तुमचं दोन काम असतील, एक तर शेतकऱ्यांनी आणि तुमची बोर्ड मीटिंग मध्ये तुम्ही चर्चा करून घ्या की असे एक एक दोन दोन पाच पाच क्विंटलचा वर घ्यायचे नाही, म्हणजे तुम्हाला पण लोड नाही आम्हाला पण लोड नाही. शेतकरी कुठे 2 दिवसामध्ये तुमच्या दारावर यायला नको, आता माझे पैसे आताच आताच. बरं, आपल्याला 7-8 दिवस लागणार, माल गोळा तर 1 दिवसामध्ये नाही होणार, बरोबर. आणि गोळा केल्याने त्याचं जे मूल भाव आहे, बाजार भाव आहे, त्याचे पैसे आपण त्यांना देऊ आणि जे मूल्यवर्धनचे भाव आहे, जे जे किंमत आहे, ते माल विकल्यानंतर आपण जे आहे ते सांगून देऊ. तुमचं एफपीओ समोरच हे काम होणार आहे, आपण संधी करू, एक अग्रीमेंट करूनच आपण हे काम करणार आहोत. कुठेही कुठेही आपण काही लपून ग्रे एरिया आपण नाही ठेवणार आहोत कुठे. कॉटन गुरुचं काव तुम्हाला माहिती आहे, जे आहे आपण सांगून करतो, इथे आपण लिहून करणार. नाही त्याच्यामध्ये काय आलं तुमच्या आज नाही थोडे तुमच्या सोबत जुटलेले कॉटन गुरु सोबत एफपीओ जुटलेले आहेत, बरोबर आहे. आणि तुम्ही आहात जुनपासून जुटलेले, म्हणून आपल्याला हा प्रयोग चांगला पैकी करता येण्याची शक्यता अजून जास्त आहे. करूयात सर, जेवढं जमल तेवढं आपण काय यशस्वी जे होईल फॉर्म्युला आपण करूयात. हा तुमच्या डायरेक्टर बॉडीशी बोला, हा कॉल संपल्यानंतर त्यानंतर एक पाहिजे तर शेतकऱ्यांची मीटिंग घ्या की असे एक एक दोन दोन क्विंटल तुम्ही एक महिन्यासाठी देऊ शकाल का. आपण प्रयोग करत आहोत, चांगला जमला तर आपण, नाही जमला तर बाजार भाव तर मिळणारच मिळणार, 1-2 क्विंटल मध्ये काय जाणार आहे ना. पण एक चांगला प्रयोग होऊ शकतो त्या विषयावर आता शेतकऱ्यासोबत चांगली चर्चा करून. हो, 100-200 शेतकरी एक चांगली यादी बनवून, बरोबर, त्यांच्यासोबत आपण एक नेक्स्ट टाइम मला पुन्हा एकदा मीटिंग ठेवू ह्या विषयावरच. हो, आणि मग त्यांच्याकडून असं सविस्तर तुमच्या बद्दल बी त्यांना लक्षात येईल, त्यांच्या मग आपण अजंता पुन्हा पुढाकार घेईन त्याच्यामध्ये सांगा मला. आणि अजंता खूप चांगले कार्य केलेले आहे, इनपुट मध्ये पण तुम्ही चांगले काम केलेले आहे, आउटपुट मध्ये पण, तुम्हाला संधी मिळाली तुम्ही केलं आहे, हे अजून एक संधी आम्हाला दिसत आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगत. करू द्या सर, आम्ही घेऊ पुढाकार. एक दोन जिनिंग फॅक्टरी मला शोधून द्या तर मी त्यांच्याशी बोलतो, आणि कारण की माल तरी कुठे बनवावा लागेल ना. हो, गंगाखेडच्या आजूबाजून आहेत तशा जिनर आहे, 5-6 जिनिंग आहे. एक दिन तुमचे थोडा ओळखीत असेल ना, तुमचं जाणं येणं असेल किंवा कोणता इनडायरेक्ट ओळख असेल, आम्हाला ते ओळखतात, पण आम्हाला असं पाहिजे की तुमची पण ओळख पाहिजे, त्यांना थोडा फिलिंग असला पाहिजे तुमच्यासाठी. करूया सर. आणि त्याच्यामध्ये काय अजून काही शासकीय धोरणांना पण सध्याच्या ना अशा प्रकारची पॉलिसी पुढे आणण्याचा त्यांचा पण प्रयत्न सुरू आहे, तुम्ही जसं सांगाल तसा. बरोबर, ते पण करूया. तुम्हाला अजून काय सुचते तर ते पण तुम्ही आमच्याशी शेअर करा, आणि तुम्ही केव्हाही मला फोन करू शकता रोहिदास भाऊ, तुमचा तुम्हाला ते राईट दिलेलं आहे. ओके, नाही हा, तर केव्हाही काही नवीन तुम्हाला वाटेल की करण्यासारखं आहे, संधी आहे, कोणती स्कीम आहे सरकारची, शासनाची कोणती अशी स्कीम आहे, स्मार्ट प्रोजेक्ट आहे जे आपण करण्यासारखं आहे. आम्ही कस्तुरी कॉटन म्हणत आहोत, आता MCX आहे, तर हे 3 तर आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला काय असेल, आमच्याकडे अजून एक संधी आहे. आपल्याकडे एक FPOचा आम्ही क्लस्टर बनवत आहोत, जिथे एक नवीन स्कीम आहे सरकारची, त्याच्यामध्ये आपण पिच करत आहोत. तर तुम्ही किती FPO त्याच्यामध्ये गोळा करून देता मला तर ते मला सांगा, कारण की तुमच्या एरियाचे एक नाही, मला 5-10 FPO पाहिजे तसे. तर सर्वांना 50 लाख पर्यंत अनुदान कसं मिळू शकतो त्याच्यावर आमची मेहनत चालू आहे. परभणी जिल्ह्यामधल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्याची ज्या आम्ही थोडं चर्चा करून, हा, आपल्या 10-12-13-14-15 कंपन्या आहेत आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये, चांगलं काम करतात अजंता, आणि अजंतापेक्षा पण काही चांगल्या करतात. अरे वा, बरोबर.
आणि मग आपण ह्यांना जर जोडलं तर आपली एक मोठी पॉवर होईल जिल्ह्यातली. फक्त ते तुम्ही 15 एफपीओशी बोला आणि 15 मधून 10 तरी जुडतील या प्रकल्पामध्ये. जर हा जोडून आपण काय काय बेनिफिट मिळत आहे, ग्रांट मिळत आहे स्कीम मध्ये, पण त्याच्यासाठी थोडं डॉक्युमेंटेशन, थोडं आपण मेहनत करावी लागेल, ते घेऊन काय करायचं ते पण समजावं लागेल ना. तुम्हाला शेड करून दिला किंवा तुम्हाला वेअरहाऊस करून दिला तर त्याचं काय होणार आहे, त्याचं ते बिझनेस कसं करायचं ते आम्ही शिकव, ते कसं घ्यायचं ते एक पार्ट आहे आणि त्याचं बिझनेस कसं करायचं ते दुसरा पार्ट. आपण ह्याच्यामध्ये अजंताचे 2-3 डायरेक्टर आणि बाकीच्या एपीसीचे 2-2 डायरेक्टर करून एक मीटिंग लावू आपण त्याच्यात. लावतो आपण है ना, ते आपण एफपीओचा एक वेगळा प्रोजेक्ट आहे जिथे आपण क्लस्टर मध्ये हेल्प करणार आहोत समूह मध्ये एफपीओला, पण एक एक एफपीओला 50 लाख पर्यंत अनुदान मिळावा असा प्रयत्न चालू आहे. आणि दुसरा मध्ये आपण हे गाठी बनायचा मूल्यवर्धनचा काम फक्त अजंतासाठी. बर सर, करू सर, है ना. आता हे तुम्ही मला सांग. हा शेत, थँक्यू मनीष सर, आपण खूप छान माहिती दिली आपल्या एफपीओच्या डायरेक्टर्सला. वेबिनार के आगे में आमंत्रित करती हूँ ऐसे कृषि तज्ञ को जिन्हें बहुत सालों का खेती करने का अच्छा अनुभव है. उन्होंने बहुत कम लागत में अधिक उपज कैसे ली जा सके और खेतों में आने वाले रोगों पर घरेलू उपचार कैसे कर सके, इसके ऊपर हमें जानकारी बहुत अच्छी तरीके से देंगे. और ऐसे सर को, इन सर की खास बात यह है कि अभी भी सर खुद खेती में जाकर किसानों को अच्छी तरह जानकारी देते हैं. ऐसे बहुमूल्य काम करने के पुरुषोत्तम जी शर्मा, इनको मैं आमंत्रित करना चाहती हूँ. शर्मा सर. हाँ नमस्कार. नमस्कार सर. शीतल मुझे 1 मिनट सिर्फ शर्मा जी के साथ में दो. पुरुषोत्तम जी प्रणाम. प्रणाम प्रणाम. क्या हाल चाल है? बस एकदम ठीक है. वही उनको समझा रहा था कि गत वर्ष में कैसे थे कि कपास के भाव ऊंचे थे, गठान के भाव नीचे थे जी. तो हमने ज्यादा इस तरह का विचार प्रमोट नहीं किया कि आपको गठान बनानी चाहिए. हमने सबको यही बोला हर वीडियो में कि कपास बेचिए, उसमें और कुछ मत सोचिए, बिकॉज कपास के भाव तो भी ठीक है, गठान बहुत नीचे है. तो अब इस साल कैसा है कि अभी गठान आज 55,000 में यहाँ बिक रही है महाराष्ट्र में, 55,500 तक विदर्भ में बिकी है, और कपास के भाव वही है, तो गठान के भाव 700-800 रुपए से बढ़े हैं, 6,500 से 7,000 चल रहा है जी. तो कपास के भाव उसी रेंज में है, तो अब मूल्यवर्धन करने का जो है वो थोड़ा एक एक जैसे अपॉर्चुनिटी हम जिसे कहते हैं वो दिख रही है. तो वही मैंने आज इनको शेयर किया कि अगर आप 8 दिन में ये मुझे बता देते हैं तो हम 500 क्विंटल, एक हर एक किसान से 2 क्विंटल भी आएगा तो 250 क्विंटल 250 किसान में आ जाएगा. 2 क्विंटल में कोई जिएगा मरेगा नहीं. हाँ कोई बड़ी बात नहीं है, कोई बड़ी बात नहीं है. उनके घर पे 60-70-100 क्विंटल पड़ा है, तो 2 क्विंटल एक किसान से ये प्रयोग होगा तो हमें और थोड़ा समय मिलेगा कि बाजार पे अच्छे भाव से उसको बना के बेचे. तो जो भी होगा बोनस के रूप में, हम बेसिक भाव तो बाजार भाव के हिसाब से तुरंत दे देंगे, और जो भी बोनस मिलता है वो हम किसानों को पास ऑन कर दे, है कि बढ़िया बढ़िया जी जी. अब दूसरी बात जो पुरुषोत्तम जी आप सबको बताने वाले हैं, रोहिदास जी और ये सब, के एक साइड है मूल्यवर्धन और बाजार भाव से थोड़ा बेहतर बेच के आपके लिए कैसे 2 पैसे बचाना है और 2 पैसे कमाना है, ये गठान की बात हो गई. अब पर खेती में आप जो कर रहे हो वो भी ऐसा है कि आप ये जो खेती कर रहे हो वो आपके आपको पैसा देने वाली खेती है, या आप सालों से जो कर रहे हो उसमें कुछ भी बिना प्रयोग किए जैसे किए जा रहे हो वैसे किया जा रहा हो, ये सोच पे पुरुषोत्तम जी कहने वाले हैं. इनके इतने सालों का अनुभव का निचोड़ ये होगा कि आप इससे बेहतर क्या कर सकते हैं. तो ओपन माइंड रख के आपको सुनना है कि कौन से प्रयोग, अभी बुलेट पॉइंट में संक्षिप्त में बताएंगे, लेकिन जब भी आपको इसके बारे में ज्यादा जानना हो हम इनसे आपको जोड़ते रहेंगे. और समझने का ये है कि खर्चा कैसे कम करना है, रोगों पे कैसे प्रतिवार करना है, सामने आप कैसे रोगों को बचाने की सुविधा पहले ही खेतों में कर सकते हैं. रोग आने के बाद तो सिर्फ बचाव का काम होता है, कितना नुकसान जो होना है वो तो हो चुका होता है. तो कैसे आप ये काम कर सकते हैं और उत्पन्न कैसे बढ़ा सकते हैं, इसको पुरुषोत्तम जी से बेहतर कोई नहीं बता सकता. जी पुरुषोत्तम जी बहुत बहुत धन्यवाद. महाराष्ट्र के किसान भाइयों आपको नमस्कार. राजस्थान के एक व्यक्ति का मैं बहुत संक्षेप में छोटी छोटी बातों से आपको कैसे जो है
उत्पादन आप बढ़ा सकते हैं। तो कल की वेबिनार में मैंने देखा कि आपके यहाँ महाराष्ट्र में काश्तकार 5 फीट बाई 1 फीट की दूरी पर जो है वो बो रहा है। आपके यहाँ क्या क्या कितनी दूरी पर बोते हैं कपास? हेलो, हाँ सर, आपके यहाँ कपास कितनी दूरी पर बोते हैं? सर जी 4 बाई 1.5, 4 बाई 1.5। 4 बाई 1, 4 बाई 1.5। देखो ऐसा कई जगह पे कैसा 5 बाई 1 पर लगाते हैं, 5 बाई 1 पर पे 3 बाई 3 पे लगाते हैं, अलग अलग लगाते सर जी। हाँ, 3 बाई 3 पर भी लगाते हैं। तो ओ, देखो एक बात है कि जो विदेशों में जो कपास बोई जा रही है और जो हमसे हमसे जो है 4-5 गुनी जो है प्रति हेक्टर पैदावार वो ले रहे हैं, तो जैसे ऑस्ट्रेलिया है, ब्राजील है, चीन है, यहाँ 1 लाख पौधे से अधिक 1 हेक्टर में लगाते हैं, और आप भाई 5 बाई 1 और 4.5 बाई 1.5 या ऐसा जो लगा रहे हैं, तो 3 बाई 3 पर लगाते हैं, तो कुल 12,500 पौधे 1 हेक्टर में होते हैं। तो हमारी पैदावार तो वैसे ही घट गई। तो हम 2 साल से लगातार ये प्रयत्न कर रहे हैं और हमारे यहाँ प्रोजेक्ट भी इस साल से चल रहा है, मैंने तो पिछले साल से ही लागू कर दिया था कि हमारे यहाँ 3 फीट बाई 3 फीट पर बोते थे। तो हमने पिछले साल काश्तकारों से एक बात की, क्योंकि अचानक तो वो बात मानते नहीं है, तो उनसे कहा भाई आप 1.5 फीट जो है दूरी कम कर दो, आप 3 बाई 1 बोलो, 3 बाई 1.5 बोलो, 3 बाई 2 बोलो, 2.5 बाई 2 बोलो। तो इन सब का निचोड़ पिछले साल का मैं आपको बता रहा हूं, 1 हेक्टर में मतलब 1 एकड़ में 2.5 से 3 क्विंटल पैदावार बढ़ी, केवल केवल बीज लगाने से, पास पास बोने से। तो मैं केवल गणित आपको समझा रहा हूं कि मान लो 2 एकड़ में 2 क्विंटल ही पैदावार हुई और 6,500 रुपए प्रति क्विंटल का भाव है, तो रुपए जो है वो 13,000 रुपए होते हैं। 1 एकड़ में 13,000 रुपए होते हैं, 13,000 में से लगा क्या आपका? 1 एकड़ में 2 पैकेट ज्यादा, जो 850 रुपए का 1 पैकेट आता है, तो 2 पैकेट के जो है 1,300 रुपए हुए, और थोड़ी सी मेहनत आपको लगाने में उसमें और लग गई तो 3,000 रुपए मान लो आपकी 2 क्विंटल जो पैदावार हुई है उसमें से 3,000 निकाल लो, 10,000 आपकी जेब में, वही बीज, केवल बीज ही आपका लगा, थोड़ी सी मेहनत लगी, बाकी जो है खाद वही, पानी वही, दवाई वही। तो यार ये जो है ना बहुत सरल सा उपाय है कि आप कम से कम जो है उसको जो आप जो 4.5 और 5 और जो भी बो रहे हैं, तो 3 बाई 1 फीट बो करके जहां पानी की सुविधा है, जहां आप पानी पिला सकते हैं, और अगर आपके यहाँ तो प्रयोग हो रहा है मतलब कि जो है 3 फीट बाई आधा फीट पर जाओ, जो बरसात पर आधारित जो आप बोते हैं तो उस पर वो जो है बुआई कर रहे हैं पिछले साल से। यहाँ आपके यहाँ बहुत से डेमोन्स्ट्रेशन लगे हैं आपके वर्धा में, इसमें नागपुर वगैरह, और इसमें जो अमरावती वगैरह में उसमें जो है वो प्रोजेक्ट चल रहा है, पायलट प्रोजेक्ट चल रहा है। तो मेरे कहने से आप ऐसा कीजिए कि अगले साल जो काश्तकार है वो 3 फीट बाई 1 फीट पे कर ले, और वो आधे खेत में करे और आधे में करे, आपको अपने आप मालूम पड़ जाएगा कि भाई इससे जो है पैदावार बढ़ती है। तो सबसे पहली बात तो ये है कि 1 4 मंजिले मकान में 3 आदमी रहेंगे तो उसकी सफाई नहीं होगी, वो तो जो है ना वो होगा।
तो जहां जिस खेत में आपको 27,000 पौधे पर हेक्टर हो जाते हैं, 12,500 के 27,000 पौधे, और उसमें जो है वो जो आप बोल्स लगती है या डिंडू बोलते हैं हमारी यहाँ, आपके यहाँ बोंडी बोलते हैं क्या बोलते हैं वगैरह, तो वो ज्यादा लगेंगे। अब जितने ज्यादा लगेंगे उतनी पैदावार बढ़ेगी। तो पहला सबसे बड़ा बिंदु है कि हम पास पास बोएं। दूसरा बिंदु जो ये है पैदावार बढ़ाने का कि जैसे ही हम उसमें निराई गुड़ाई करते हैं, वीडिंग करते हैं, तो जो आखिरी वीडिंग जो करते हैं, निराई गुड़ाई करते हैं, जो कचरा साफ करते हैं, खरपतवार जो साफ करते हैं, तो आप पौधे के ऊपर मिट्टी चढ़ा दीजिए, डोली बना दीजिए। डोली बनाने से आपको बहुत फायदे हैं। पहला फायदा तो ये कि ज्यादा पानी आएगा तो वो जो नाली ऐसी बन जाएगी बीच में, उससे पानी निकल जाएगा। और अगर पानी कम बरसा और पानी ने खींच कर ली, बरसात नहीं हुई, तो वो जो है नमी बनी रहेगी। और तीसरा सबसे बड़ा फायदा है कि जब वो बड़ी हो जाती है वगैरह, तो उसको सपोर्ट मिल जाता है, हवा वगैरह चलेगी, तो उससे टूटेगा नहीं, झुकेगा नहीं। तो ये जो है दूसरा बिंदु मैंने अपने आपको बताया। तीसरा बिंदु जो है वो ये है कि मैंने कई देखे हैं और एक्सपर्ट के आपके महाराष्ट्र के में कॉटन फोरम पे, तो 6-6, 8-8 फीट की जो है ना वो आपकी कपास को कर देते हैं। यही गलती करते हैं। देखिए हमारे यहाँ या आपके यहाँ भी होगा कि किसी को सिर पर नहीं बिठाना, सिर पर नहीं बिठाना है। हर दोस्त जब शादी होती है या माता पिता कहते देख तेरी पत्नी को सिर पे मत बिठाना, नहीं तो जो है ना दुख पाएगा। तो कपास में भी यही हाल है कि इसको सिर पर नहीं बिठाना, आपके कंधे तक आए 5 फीट की या 4.5 फीट की, तो उसका सिर तोड़ दो, है ना। उसका जो है हाँ सिर तोड़ दो, तो नीचे से और शाखाएं फूटेगी और ज्यादा डिंडू बनेंगे। और मेरा इतने वर्षों का अनुभव ये है कि 15-20% केवल इस क्रिया के करने से पैदावार बढ़ती है। डागा जी हमारे साथ हैं, डागा जी ने यवतमाल में और इसमें तो मशीनें बांट करके और सिर तोड़ने की जो है जिसको डीटोपिंग कहते हैं, तो ये तीसरा बहुत बड़ा कारण है। अगर आप केवल ये अपना लेंगे तो मेरे यहाँ तो हर कास्तकार करता है वगैरह, और एक मैंने वीडियो भी भेजा कॉटन फोरम पे, बहुत बड़े साइंटिस्ट हैं और उनके आते रहते हैं वगैरह, तो उनको भेजा कि मेरी इस महिला का जो है सुन लीजिए। तो उसने कहा साहब अपने जैसे ही जो है कंधे तक जैसे ही आई और उसका सिर तोड़ा, तो सिर तोड़ना जरूरी है ना। इसके अलावा अगला जो बिंदु है वो ये है कि आपकी कपास में एक बीमारी आती है, और वो बीमारी ये कि आप शाम को फसल में खेत में घूम के आए, बिल्कुल स्वस्थ फसल है, सुबह उठ करके जाएंगे तो उसमें से 25-30% पौधे जो है वो बिल्कुल वो जो उनके पत्ते झुके होंगे और वो सूख जाएगा। इसको पैराविल्ट बीमारी कहते हैं, और इस पैराविल्ट का इलाज सबसे बढ़िया इलाज हमने निकाला है और काश्तकार 8-10 साल से इसको काम में ले रहे हैं, और अब तो ये हर काश्तकार इसको काम में लेता है। एक खाद आता है NPK 19-19-19, 18-18-18 या 20-20-20, 1 किलो ले लीजिए, और माइक्रोन्यूट्रेंट का सूक्ष्म तत्व का भी जो है पैकेट आता है वो ए, 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 वो भी 1 किलो ले लीजिए, और 1 एकड़ में इसको आप स्प्रे करेंगे तो इससे 2 फायदे। एक तो पैराबिल जो है बीमारी आपकी नहीं होगी, दूसरा ये होगा कि जो हम
यूरिया और डीएपी डाले जाते हैं, तो यूरिया और डीएपी में पोटास नहीं होता, तो आप जब एनपीके खाद का उसके मिला करके और स्प्रे करेंगे तो पोटास भी मिलेगा। पोटास कीड़े और बीमारी को रोकता है, आपकी जो कपास को वो चमकदार बनाएगा। तो जाने अनजाने इस बीमारी को रोकने के लिए आप उसमें नाइट्रोजन भी दे रहे हैं, फास्फोरस भी दे रहे हैं और पोटास भी दे रहे हैं, तो आपकी फसल भी अच्छी होगी। चौथा जो है उत्पादन बढ़ाने का है कि हमारे कपास में जब फूल लगते हैं तो कई बार फूल खिलते हैं और कई बार जो है हमारे फल भी खिलते हैं, वो डिंडू भी खिलते हैं, वो बोंडी भी खिलती है। उसके बचाव के लिए बहुत सस्ता, बहुत ही सस्ता है, एक प्लेनोफिक्स की सीसी आती है, वो जो 15 लीटर की जो मशीन होती है उसमें 5 मिलीलीटर के हिसाब से मिला करके आप छांटते हैं। मुश्किल से एक एक एकड़ में जो है 100-150 रुपए का खर्चा है, तो इससे आपके जो है वो जो बॉन्डी है, जो बॉल है या जो फूल है वो खिलना बंद हो जाएंगे। तो ये तो मैंने मंत्र बताए हैं, ये मंत्र है और मंत्र से सिद्धि प्राप्त होती है, और आप इन मंत्रों पर आप चलेंगे तो निश्चित रूप से आपको लक्ष्मी को सिद्ध करेंगे, लक्ष्मी आपके यहाँ पांव धरते हुए आपके घर पर पहुंचेगी। अब रहा सवाल, हम इसमें जो दवाइयां हम डालते हैं, जो कीटनाशी डालते हैं, बड़े महंगे हैं, महंगे ही हैं लेकिन जहर है, और जहर भी ऐसा कि जब आप छांटते हैं तो अगर असावधानी से छांटा तो छांटने वाले की भी मौत हो जाती है कई बार, और वो जमीन में जाता है तो जमीन में जो है नुकसान करता है, पानी में पड़ता है तो पानी को जहरीला करता है, और वो आकाश में भी उड़ता है तो आकाश को भी करता है। तो मैं कुछ बिंदु ऐसे बताता हूं जिसको अगर आप करेंगे तो वो सब साधन आपके पास है, आपके घर में भगवान ने दे रखा, हर खास का जो है जानवर पालता है, और हर गाय भैंस ये सब भगवान की दी हुई खाद की फैक्ट्रियां हैं, दवाइयों की फैक्ट्रियां हैं, और ये जो पेड़ पौधे जितने हैं वो सब जो है हमारी औषधियां हैं। तो आप छाछ लीजिए, छाछ सबके काश्तकारों के होती है, जिसके भी पशु पालता है, और हर काश्तकार करीब करीब पशु पालता ही पालता है, तो वो छाछ है उसको सड़ाइए, उसमें थोड़ा सा गुड़ डाल दीजिए, और जो गौमूत्र है अगर भैंसे हैं तो गाय भैंस उसका भी डाल दीजिए, उसमें नीम के पत्ते डालिए, उसमें आकड़े के पत्ते डालिए, उसमें धतूरे के पत्ते डालिए, एलोवेरा है तो एलोवेरा उसमें डाल दीजिए, अगर आपके पास कांग्रेस वो जो गाजर घास, कांग्रेस घास या पार्थेनियम जो है वो भी उसमें डाल दीजिए, सड़ने दीजिए 5-10 दिन के लिए, और फिर उसको जो है छान करके कर लीजिए। आप जो है 2 लीटर एक टंकी, मतलब जो 15 लीटर की होती है, 2 लीटर डाल करके और पानी उसमें बाकी पानी मिला करके और आप छांटेंगे तो आपके जो कीड़े मकोड़े हैं, जो तड़तड़ी आपके यहाँ तड़तड़ी क्या जैसिड कहते हैं, तड़तड़ी है, थ्रिप्स है वगैरह, ये सब जो है खत्म हो गए और कीड़े भी खत्म हो गए। इसके अलावा एक और बताता हूं, तुरंत फुरत में कि मुझे तो आज छांटना है और मुझे तो ये कीड़े परेशान कर रहे हैं, तो आपके यहाँ हरी मिर्ची होती है? होती है ना भैया? होती है ना सर जी। आधा किलो हरी मिर्ची ले लीजिए तीखी, और लहसुन जो होता है ना जिसमें सब्जी के बघार में काम आता है, प्याज लहसुन, हाँ आधा किलो वो ले लीजिए, उसको अच्छा पीसिए, बारीक पीस लीजिए,
पीस करके पानी में उसको जो है अच्छी तरह घोल करके छान लीजिए, 140 से 150 लीटर पानी मिला करके, और फिर आप मशीन से आपसे छांटी है तो आपके जैसे भी कीड़े, किसी भी फसल में, मैं ये जो बता रहा हूँ किसी भी फसल में, कपास का ही बात नहीं, आपकी साग में, भाजी में, उसमें, गेहूं में, जौ में, चने में, तुअर में, किसी में भी आप डालेंगे तो आपके कीड़े निश्चित रूप से मरेंगे। तो क्यों जाएं, हम जेब भी कटाएं और जहर भी खाएं? हाँ ना, हाँ। तो जहर से मुक्ति जो है अपन को पानी है, और भगवान ने जो कुछ दिया है उन चीजों की तरफ भी हमारा ध्यान जाना चाहिए, क्योंकि आज हम जो है ना मेहनत कम करना चाहते हैं वगैरह, और रेडीमेड पर ज्यादा जो है ध्यान देते हैं। तो मैंने ये बिंदु आपको बताए, इससे आप ही नहीं, आपका परिवार, अभी जो शायद वो बात की थी कि वो कपास में लाल लाल वो चकते हो जाते हैं, शायद इतना मैं नहीं समझ पाया, बस लाल लाल चकते हो जाते हैं और वो हो जाते हैं आदमी के वो उससे। तो आप जिस कपास पे दवा छांट रहे हैं ऐसी जहरीली दवा, वो तो कोई ना कोई तो पहनेगा ही उसको, या बिस्तर भी बनेंगे तो बिस्तर पे सोएगा ही, तो वो जहर जाएगा कहाँ? तो इसलिए जो है अगला बिंदु मैं आपको जो बता रहा हूं, कस्तूरी कपास की भी बहुन ने बात की, आपके यहाँ एक कीड़ा लगता है और हमारे यहाँ भी लगता है, वो है गुलाबी बोंडी, बोंडी हमारे यहाँ सुंडी कहते हैं, आपके यहाँ बोंडी कहते हैं, वो गुलाबी सुंडी आपका परम शत्रु है कपास का, है ना, और वो ऐसा है कि केवल कपास में ही लगता है और किसी में नहीं लगता। अमेरिकन बॉलवर्म वगैरह तो ये टमाटर, तुअर वगैरह और सब में लगता है, अफीम में लगता है, बहुतों में लगता है वगैरह, और जो चित्तीदार सुंडी है वो तो सभी में लगती है। तो खैर बीटी कपास में अभी ये दोनों तो नहीं लग रही, लेकिन ये वापिस ये गुलाबी बोंडी लगने लगी। तो इसके लिए आपको प्रयत्न करने पड़ेंगे, प्रबंध करना पड़ेगा। तो इसमें प्रबंध करने के लिए ये है, आप जब कपास बोते हैं तो आपके आसपास का या पूरा गांव है या दो गांव है वगैरह, ये सोच लें कि कपास हमें बोना है, तो भाई 15 दिन में ये सब कपास जो है सब बोले। अगर आपने एक आदमी ने मई महीने में बो लिया, एक ने जून महीने में बोया, एक ने बारिश के बाद बोया, तो जो कपास की जो मई महीने में बोया उसमें जब गुलाबी बोंडी आएगी या गुलाबी सुंडी आएगी, फिर आपका जो है आपने जून महीने में बोया उसके लिए फिर जो है उसको पीड़ी पैदा करने की जो है आ जाएगी, फिर आपने बारिश के साथ बोया तो वो जो है ना उसको लंबा समय अपनी पीड़ी को पैदा करने के लिए लग जाएगा। तो पहला तो ये है कि हम जब भी गांव वाले निश्चय कर लें कि भैया अपन बरसात के साथ बोएंगे तो बरसात के साथ ही बोएंगे सब, कोई जो है ऐसा नहीं कि एक महीने पहले बेच दो और एक महीने बाद बोए वगैरह, तो ये जो है नहीं। दूसरा बिंदु ये है कि आपको बीज का चयन खुद को करना पड़ेगा, और ये नहीं कि आप दुकानदार से गए भैया, वो दुकानदार ने कहा ये देखो ये नया बीज जो है नाजी विडू का है और ये बायर का है और ये इसका है और सेंडोज का है, अजीत का है ये ले जाओ, ये बहुत बढ़िया है, ये राशि का बहुत बढ़िया है, उससे ये पूछो कि भाई ये बीज कितने दिनों में पक जाएगा, ये किस्म कितने दिनों में फसल खत्म हो जाएगी, तो हमें वही किस्म का चयन करना है जो कम अवधि में पक जाए, जो 140 से 160 दिन में पक जाए, वही बीज आप बोइए। दूसरा बिंदु यह है कि आप
अपने खेत में निगरानी रखें, आपके निगरानी के लिए आपको फेरोमोन ट्रैप के लिए भी जो है आपके कृषि विभाग वाले बताते होंगे, अगर फेरोमोन ट्रैप लगाते हैं तो वो जो उसका मौत है जिसको तीसरी बोलते हैं, या वो जो है आए और उसके बाद आपको दवाई छिड़कना चाहिए। दवाई में भी मैं ये कर रहा हूं, उसमें भी आपको चयन करना पड़ेगा। अब अगर आप नोट कर सकते हैं तो कर लें कि कभी भी पहली बार अगर उस फसल पे दवाई छांटने तो ये दवाइयां नहीं न छांटें, मैं कह रहा हूं नहीं छांटें, जिसमें रोगोर है, मोनोक्रोटोफास है, इमिडाक्लोप्रिड है, एसिटाक्लोप्रिड है, एसीफेट है, इन दवाइयों को पहली बार फसल पर, कपास की फसल पर नहीं छांटना चाहिए। छांटोगे तो आपके गुलाबी बोंडी आने की चांसेस बढ़ जाएंगे। क्यों नहीं छांटना चाहिए? इसलिए ये जो दवाइयां मैंने बताई है इसको छांटते ही और वो जो है ना फसल एकदम हरी होती है और उसकी बढ़बार बढ़ती है। तो जैसे ही ऐसा है कि जैसे ही जो है वो उसकी बढ़बार बढ़ेगी तो गुलाबी सुंडी जो है उसकी प्रति आकर्षित होकर के और आपकी पैदावार को घटाने के लिए, उसकी गुणवत्ता कम करने के लिए जो है वो आपके खेत में उपस्थित हो जाएगी। अब क्या छांटना चाहिए? तो प्रोफेनेफास दवा आती है, आपको लार्विन जो थायोडोकार्प है वो दवा आपके आती है, क्यूनलफास दवा आती है, इनमें से कोई भी दवा पहली बार में आप छांट रहे हैं तो 15 लीटर की जो है आपकी वो होती तो 30 मिलीलीटर जो है प्रति क्यूनल फास या प्रोपोनोफास डालना है। और थियोडोकार्प जैसे लार्विन बायर की आती है और दूसरी कंपनियों की भी आती है वगैरह, तो वो 30 ग्राम प्रति टंकी प्रति मशीन या 15 लीटर की उसमें डाल करके आप छांटो। और बाकी आप मैंने जो बताया उसमें से आप छांटोगे तो भी आपके कीड़े मर जाएंगे। दूसरा बिंदु इसमें ध्यान रखने वाली बात है, जब हमारी फसल खत्म हो जाए तो फसल आपकी नवंबर महीने तक खत्म हो जाना चाहिए। और जैसे ही वो जो है पीरियड बढ़ता है तो जो है ना गुलाबी सुंडी जो है उस पर प्रकोप करेंगे। आपकी आखिरी उसमें जो बॉल है उसमें से 10 बॉल अगर आप चीर करके देखेंगे तो उसमें से देखेंगे कि 10 में से आपकी 7 नवंबर के बाद 10 में से 7 में से आपको गुलाबी सुंडी की जरूर मिलेगी। तो आपको जहां तक हो नवंबर तक उसको निपटा दें। और जैसे ही आपकी फसल निपटे आप रोटावेटर चलवा दें, हल चलवाएं, हल से जो उसकी हकाई हो जानी चाहिए। तो ये गुलाबी सुंडी की जो प्यूपा है 3 स्टेज तो ऊपर रहती है, उसमें अंडे और वो जो है कैटरपिलर और तितली ये जो ऊपर रहती है और उसका जो प्यूपा बनता है एक स्टेज जो वो जमीन के अंदर रहती है। अब जब वो जमीन के अंदर रहती है तो जैसे ही आप हकाई करेंगे तो वो जो है ना आपने देखा होगा कि जब भी आप ट्रैक्टर या हल चलाते हैं तो उसके पीछे बगुले जो है घूमते हुए कुछ न कुछ खाते हुए आपको नजर आएंगे, तो वो इन्हीं कीड़ों को खाते हैं और फिर सूर्य भगवान अपनी रोशनी से जो है बाकी को वो जो है खत्म करते हैं। तो आप इतना करेंगे क्योंकि उनमें उन उन उनकी उन डंठलों में जो है हमारे यहाँ बनेठिया बोलते हैं उन डंठलों में वो निश्चित रूप से वो है। तो उन डंठलों को जो है समाप्त करना
या उसमें खाद बना देना, या और कोई आपके यहाँ कोयले वोयले बन रहे हैं, ब्रिकेट वगैरह बन रहे हैं, उसमें बना कुछ भी बना, उसको जल्दी से जल्दी जो है वो करना चाहिए। एक बात और कह देना चाहता हूँ जो बहुत जरूरी है, वो यह है कि जिस खेत में आपने पिछले साल, संभव हो तो पिछले साल आपने जो कपास बोई है वो खेत बदल दें, क्योंकि आपने जिस खेत में कपास बोई है और उसी में वापिस बोएंगे, मोनोकल्चर कहते हैं उसको, तो उसमें कीड़े तो लगने की संभावना तो है ही, लेकिन उसमें पोषक तत्वों की भी कमी होगी। मेरा खुद का अनुभव यह है कि 25 से 30% पैदावार कम होती है। मैंने बहुत संक्षेप में ये कुछ बातें कही है, अगर आपके कोई प्रश्न है तो मुझे खुशी होगी कि मैं आपके प्रश्नों का जितना मेरी सामर्थ्य है जवाब देने की कोशिश करूंगा। आपका कोई प्रश्न? हेलो, हाँ सर, हाँ सर, सही। हाँ हाँ, आपका कोई प्रश्न हो तो निश्चित रूप से जवाब देने की बिल्कुल कोशिश करूं। सर, आपने प्रश्न छोड़ा ही नहीं जो हमें अभी प्रश्न आपको पूछा, ऐसा नहीं लग रहा। बंधु, प्रश्न तो आपके पास छोड़ करके जा रहा हूं, और प्रश्न ये है कि आपको 3x1 पर, हाँ और 3x1 नहीं कर सको तो 3x1.5 पर निश्चित रूप से अगले साल करेंगे सर, निश्चित रूप करेंगे से सर, करना है ना, मैंने करेंगे सर, तो ये वादा कीजिए। मैंने वह सही में वादा करता हूँ सर मैं तो, क्योंकि आपकी जो आइडिया है वो ग्राउंड लेवल पे हमने उसे इस्तेमाल किया, तो इनपुट आता है क्या नहीं आता ये हम करके देखेंगे। बिल्कुल करिए, और हाँ ऐसा है कि आधे में करिए और आधे में आपके हिसाब से कर लिए, वो करता खेत हूँ। अपने आप जवाब देगा। बहुत अच्छा आपने सॉल्यूशन बताया उस पर, वो हम जी, जरूर करेंगे, बहुत बहुत और जो उसका धन्यवाद। जो अनुभव आने के बाद हम मनीष साहब को बोलेंगे, शर्मा सर ने जो बात बताई थी वो हमने की सर, और इससे हमें ये फायदा हो गया। बहुत बहुत बढ़िया बात है, आप जो रिसेप्टिव काश्तकार हैं, बहुत अच्छी बात। मैं एक बात बता दूं कि आपके जो महाराष्ट्र की जो पैदावार है वो 360 किलो रुई पर हेक्टेयर है, और अच्छा अभी हमने जो ये प्रयोग किया है तो वो अच्छा 1020 से लेकर के 1310 किलो रुई की रुई प्रति हेक्टेयर की पैदावार की है, बड़ी हो गई। जो 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 है जो संसार का जो एवरेज है 744 किलो रुई, उसको भी बहुत आगे पार किया है। तो अच्छा, आइए कभी, पधारिए और देखिए हमारे कातकार अरे कैसे ना करते हैं। सच्ची ना खा दे जो मन ना की भी। ठीक है, आपने बहुत कोशिश की हमें समझाने के लिए बहुत बहुत धन्यवाद, और भगवान आपके यहाँ लक्ष्मी भेजे, करिए जी। प्रयत्न, वाह कोशिश तो आपको करनी वाह, पड़ेगी। हम भी आपको सर जी सलूट करते हैं आपको। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद भाई। जी, बहुत बहुत आभार अजंता फार्मा प्रोड्यूसर कंपनी जो आज हमारे साथ जुड़े थे, रोहित दास जी और उनके डायरेक्टर बंधु और उनके बहुत सारे किसान, जी बहुत सर, धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद एमसीएक्स सर। का जिन्होंने ये मौका दिया इस वेबिनार में जोखिम व्यवस्थापन कैसे करना है अपने को, और कपास के बाजार की चाल कैसे समझनी है इस विषय में। और बहुत आभार पुरुषोत्तम जी शर्मा धन्यवाद सर, जो कृषि विशेषज्ञ है, और बहुत अपने सालों का जो अनुभव है उसका निचोड़ किसानों के सही साथ वो शेयर करने में हमेशा तत्पर रहते हैं, और बिल्कुल किसानों को और एफपीओ को खास करके उसका लाभ उठा के महाराष्ट्र में कपास का उत्पन्न कैसे बढ़े, खर्चा कम हो, और रोग पर विजय हम कैसे पाएं, इस विषय पर उन्होंने काफी अच्छा मार्गदर्शन किया। तो आज का वेबिनार धन्यवाद हम यहीं समाप्त करते हैं। सभी को सर, धन्यवाद कॉटन गुरु परिवार की तरफ से और ऑल इंडिया कॉटन सर, एफपीओ की तरफ से शुभ मंगल काम। धन्यवाद सर, धन्यवाद। धन्यवाद।